काय म्हणतात महाराज, घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरली अनंत भंडार, माग त्याची पुरी धनी आणि कासी उरी, संत उदार उदार भरली अनंत भंडार, तुका म्हणी पोती तुका म्हणी पोती देवी भरिली नवी रीती, संत उदार उदार भरली अनंत भंडार, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण प्रथम नमन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची आजीनी पंढरी सारिखाची अपोला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानको जुचरणी साष्टांग मी घातिला, विठला घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरली अनंत भंडार, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि संतांनी केलेल्या कार्याचं वर्णन करणारा गोड असा चारचरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, संतांनी दुकान घातलं, साधू संतांनी एक दुकान घातलं, त्या दुकानाची काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो ऐका. म्हटले कुणीतरी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, काय महाराज संतांनी दुकान घातलं ना? हो, मग संतांनी दुकान घातलं त्या दुकानाचं एवढं तुमच्यासारख्या महात्म्यांनी वर्णन करावं असं त्या दुकानामध्ये आहे तरी काय? दुकानं अनेक पद्धतीची असतात, नाही असं नाही. व्यवहारामध्ये रोज दुकानांची उद्घाटनं होतात, नाही असं नाही. रोजच कित्येक दुकानं ओपनिंग होतात ना, उद्घाटनं होतातच ना, मग का असं एवढं काय विशेष आहे त्या दुकानामध्ये, असं काही विशेष आहे का? तुम्ही का म्हणून त्या दुकानाचं वर्णन करण्याकरता निघालात? काहीतरी विशेष असेल तर विशेष माणसांनी वर्णन करावं. विठ्ठल विठ्ठल म्हटलं जातं, काहीतरी अपूर्वता पाहिजे, काहीतरी त्यांच्यापेक्षा वेगळं असेल तर मग माणसांनी सांगायला जावं हे असं आहे ना, हे जरा वेगळं आहे बरं का. सामान्य पद्धतीने जर सर्वसामान्य पद्धतीने असेल, जरा थोडं बोलू का, साधारण धर्माचं वर्णन करू नये, असाधारण धर्माचं वर्णन करावं. ऐका, साधारण धर्म जर असेल, सगळ्यांमध्ये एकच धर्म आहे तो साधारण आहे, त्याच्यात काही वैशिष्ट्य नसतं, पण असाधारण धर्म जर असेल तर त्याचं मात्र वर्णन करण्याकरता माणसाने प्रवृत्त व्हावं. काहीतरी नाविन्यता पाहिजे ना, काहीतरी वेगळेपणा पाहिजे. दोन्ही सारखं असेल तर त्याच्यात काही वर्णन करण्यात अर्थ नाही. जरा गमतीने बोलू का, तेही कीर्तनकार हाही कीर्तनकार, दोन्ही कीर्तनकार काय विशेष नाही हो, आजचे कीर्तनकार ॲडव्होकेट आहेत, हां मग ठीक आहे, हे विशेष आहे, म्हणून वकील झालो, दुसरं काहीच काम नाही. एखाद्या वेळेस काहीतरी वैशिष्ट्य आम्हाला सांगावं लागतं, अमुक 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 आहे ठीक आहे, पण त्याचं काहीतरी वेगळेपणा सांगावा लागतो. व्यवहारामध्ये ही दुकानं आहेत, नाही असं नाही. रोज आम्ही रस्त्याने निघालो तर अनेक दुकानं आम्हाला व्यवहारामध्ये दिसायला लागतात, मग ती ही दुकानं आहेतच ना, मग संतांनी दुकानं घातली याचं विशेषत्व काय आहे? तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये चार वैशिष्ट्ये या संतांनी घातलेल्या दुकानाची सांगितलेली आहेत. ऐका, तुकाराम महाराज सांगतात, बाकीच्या दुकानामध्ये आणि या दुकानामध्ये जो फरक आहे, किंवा बाकींच्या दुकानापेक्षा या दुकानाचं जे वैशिष्ट्य आहे, ते पहिलं वैशिष्ट्य असं आहे की या दुकानामध्ये जे जे गिराई केईल त्याला देती आली अशी दान, हे दुकानाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. घातला दुकान पहिलं वैशिष्ट्य, देती आली अशी दान एक, घातला दुकान दुसरं वैशिष्ट्य, भरले अनंत भांडार दोन, घातला दुकान तिसरं वैशिष्ट्य, धनी आणि कासी उर्रे, आणि घातला दुकान चौथं वैशिष्ट्य, पोते देवे भरिले नवे रीते. विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या दुकानाचं जे वर्णन करणार आहे त्याचा थोडा विचार आपल्याला करायचा आहे. सुरू असणारा हा महोत्सव
एका प्रासादिक अशा पद्धतीचा हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. वैकुंठवासी भजन शिरोमणी भजन सम्राट नामदेव बुवा खुटारीकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कीर्तन आणि संगीत असा दोन्हीचा समन्वय साधणारा हा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि या महोत्सवामध्ये माझ्याकडे ही संप्रदायामध्ये ज्याला जागराची कीर्तन सेवा म्हटलं जातं ती सेवा माझ्याकडे आलेली आहे. या घराण्यावर प्रेम करणारी आपण सर्वजण, या परिसरातील पूज्य आदरणीय सर्व महाराज मंडळी, आदरणीय श्रद्धा माझ्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याविषयी श्रद्धा आहेत असे आदरणीय बाबा, इतर सर्व आपण मंडळी या सोहळ्याला उपस्थित आहात. गायक वादक नामांकित अशा पद्धतीची या सोहळ्याला उपस्थित आहेत. मनोहर भाऊ कडू आणि त्यांचे चिरंजीव वैभव कडू यांच्या संयोजनाने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे असलेली ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल अभंगाची भाषा, या अभंगातली वैशिष्ट्ये सांगत असताना तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांनी घातलेल्या दुकानाचं वर्णन करतात असा विचार आपल्याला करायचा आहे. मुळात संतांनी दुकान घातलं, दुकान म्हटलं की दोन शब्दाचा विचार येतो. दुकान हा शब्द बहुतांशी व्यवहारिक अर्थाने वापरला जातो की जिथं काहीतरी दिलं जातं आणि जिथं काहीतरी घेतलं जातं त्याला दुकान असं म्हटलं जातं. व्यवहाराच्या दृष्टीने अर्थ एवढाच सांगितला जातो, जिथं घेणं देणं घडतं त्याला दुकान असं म्हटलं जातं. तुकाराम महाराज या अभंगामध्ये दुकानाचं वर्णन करतात, संतांनी घातलेल्या दुकानाचं वर्णन करतात. संतांनी दुकान घातलं म्हणजे या दुकानाचे मालक कोण आहेत यांचं वर्णन केलं आहे. मालक कोण आहेत तर संत आहेत. याचा अर्थ देणारे कोण आहेत, संत आहेत. देणारा आणि घेणारा हे दोनही कळाल्याशिवाय याच्यातला व्यवहार काय घडतोय ते कळणार नाहीये. मला अशी साधारण भूमिका मांडावीशी वाटते की सहज व्यवहाराच्या दृष्टीने आपल्याकडे असा एक छोटासा विचार असा केला जातो, घेणारा घेण्याकरिता कधी प्रवृत्त होत असतो आणि देणारा देण्याकरिता कधी प्रवृत्त होत असतो. ऐका, घेणारा हात पसरतो किंवा घेण्याकरता असा हात केला जातो, देण्याकरता असा हात केला जातो. देणाऱ्याचा हात असा आहे, देणाऱ्याकडे देणारा असा शब्द कधी येतो, जे द्यायचं आहे ते त्याच्याकडे आहे म्हणून देणारा असं त्याला म्हटलं जातं. आणि घेणारा हा शब्द कधी येतो, जे घ्यायचं आहे ते त्याच्याकडे नाही आहे म्हणून घेणारा असा शब्द येतो. विठ्ठल घेणारा हा शब्द काहीतरी कमी आहे म्हणून घेणारा असा शब्द येतो आणि ज्यायचं आहे ते भरपूर आहे म्हणून देणारा असा शब्द येतो. आणखीन थोडं बोलतो ऐका, घेणारा हा अपूर्ण असतो आणि देणारा हा पूर्ण असतो. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर घेणारा हा अपूर्ण आहे, काहीतरी कमी आहे म्हणून घेण्याकरता प्रवृत्त होतो ना, आणि देणारा हा पूर्ण आहे कारण त्याच्याकडे जे द्यायचं आहे ते पूर्ण पद्धतीने आहे. जरा आणखीन बोलू का, जो पूर्ण असतो त्यालाच देणारा म्हणा आणि जो अपूर्ण असतो त्यालाच घेणारा म्हणा. विठ्ठल अभंगाची भाषा जर पाहायची झाली तर इथं देणारे संत आहेत आणि घेणारा जीव आहे. साधी व्यवहारातली तत्वज्ञानाच्या दृष्टीनेच भाषा वापरायची झाली, देणारे संत आहेत आणि घेणारा जीव आहे. याचा अर्थ देणारे संत आहेत, याचा अर्थ देणारे संत पूर्ण आहेत. घेणारा जीव आहे, याचा अर्थ घेणारा जीव अपूर्ण आहे. मी आपल्याला असं बोलत होतो, देणारा पूर्ण असावा लागतो आणि घेणारा अपूर्ण असावा लागतो, त्याच्याशिवाय देणं घेणं व्यवहार घडत नाही. देणं घेणं व्यवहार घडायचा असेल तर पूर्ण आणि अपूर्ण असे दोन विरुद्धार्थी शब्द एकत्रित यावे लागतील, कारण देण्याची क्रिया आणि घेण्याची क्रिया ही एकमेकाच्या विरुद्धार्थी अशा पद्धतीची क्रिया आहे. घेणं त्याला देणं असं म्हणत नाहीत आणि देणं त्याला घेणं असं म्हणत नाहीत. घेणं हे घेणंच आहे आणि देणं हे देणंच आहे, म्हणजे घेणं आहे ते अपूर्ण आहे आणि देणं आहे ते पूर्ण आहे. विठ्ठल आता या भागामध्ये भाषा कशी वापरली जाते मला माहीत नाही, परंतु आमच्याकडे देणं हा शब्द दोन पद्धतीने वापरला जातो. देणं म्हणजे देणारा आणि देणं म्हणजे घेतलेलं देणं देणारा असंही म्हटलं जातं. लक्षात आलं का? बघा, तुमच्याकडे शब्द आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे पंढरपुराकडे तो शब्द वापरला जातो. घेणं आणि देणं या दोन शब्दाचा विचार मांडतोय मी. पूर्ण आणि अपूर्ण या दोन शब्दाचा विचार मांडतोय. पूर्ण या शब्दाचा विचार मी सांगितला आपल्याला संत, आणि अपूर्ण या शब्दाचा विचार सांगितला जीव. पुन्हा वेदांताचं चिंतन येतं, जीवाला अपूर्ण म्हटलं
म्हटलं जीवाला अपूर्ण म्हणण्याच्या पाठीमागं काय कारण आहे, जीव अपूर्ण अपूर्ण सांगितला जातो, मुळात जीव शब्दाचा विचार काय, जीव शब्दाची व्याख्या काय, वेदांत शास्त्राने अनेक वेळा ती व्याख्या सांगितलेली आहे, मी अनेकदा कीर्तनातून बोलून गेलो आहे. बुद्धी बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तिघाला मिळून जीव असं वेदांत शास्त्राने म्हटलं. जरा थोडी खुलासा करण्याकरता शास्त्र आम्हाला सांगतं, बुद्धी कुटस्थ चैतन्य आणि चिदाभास या तिघाला मिळून जीव असा शब्द तयार होतो. या तिघाला मिळून जीव म्हटलं जातं. फक्त बुद्धी आहे त्याला जीव म्हटलं जात नाही, फक्त कुटस्थ चैतन्य आहे त्याला जीव म्हटलं जात नाही, फक्त चिदाभास आहे त्याला जीव म्हटलं जात नाही. हे तिघजण एकत्रित यावे लागतात तेव्हा जीव असं म्हटलं जातं. या जीवाच्या ठिकाणी अपूर्णता सांगितली. पुन्हा प्रश्न निर्माण होतो, ही अपूर्णता नेमकं कशाची आहे, जीवाची आहे म्हणजे नेमकी कोणाची आहे, कुटस्थ चैतन्याची आहे, बुद्धीची आहे का चिदाभासाची आहे. विठ्ठल विठ्ठल काय योगशास्त्र. माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी विचारसागराचं चिंतन केले त्यांच्या लक्षात येईल, विचारसागरामध्ये अगदी दुसऱ्या चौथ्या तरंगाच्या आरंभाला एक विचार येऊन जातो. काय झालं, योगशास्त्राने पूर्वपक्षाने जीवाला अपूर्ण मानलं, त्या जीवाला अपूर्ण मानण्याची कारणं, अल्पज्ञ मानण्याची कारणं सांगताना पाच पद्धतीची कारणं सांगितली. एक अविद्या, दुसरी अस्मिता, तिसरा राग, चौथा द्वेष आणि पाचवा अभिनिवेश, या पाच गोष्टी सांगितल्या. त्याच्यातला पहिला मुद्दा सांगितलेला आहे अविद्या. अविद्या या शब्दाचा अर्थ सांगितला आहे अज्ञान. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, हे अज्ञान अज्ञान म्हणायचं कशाला, अज्ञानाची व्याख्या काय. ऐका, तत्वज्ञानाने केलेली अज्ञानाची व्याख्या सांगतो. अज्ञान शब्दाचा विचार सांगत असताना तत्वज्ञानाने असं सांगितलं, जे अनादी आहे, भावरूप आहे आणि ज्ञानाने बाध्य आहे त्याला अज्ञान असं म्हटलं जातं. अनादी भावरूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम अज्ञान. अज्ञान शब्दाचा विचार मांडत असताना जे अनादी आहे, आता अनादी या शब्दाचा अर्थ काय, ज्याला उत्पत्ती नाही त्याला अनादी असं म्हटलं जातं. एवढा तरी साधारण अर्थ आपल्या लक्षात येतो. साधी कशाला म्हणायचं, ज्याला उत्पत्ती आहे त्याला साधी म्हणायचं, आणि ज्याला उत्पत्ती नाही त्याला अनादी म्हणायचं. वेदांतांनी चार प्रक्रिया सांगितल्या ना हो, साधी शांत एक, साधी अनंत दोन, अनादी शांत तीन, आणि अनादी अनंत चार. साधी शांत म्हणजे ज्याला उत्पत्ती आहे, ज्याला अंतही आहे त्याला साधी शांत असं म्हटलं जातं. तुमच्या ऐकण्यातली प्रमाण देतो म्हणजे लक्षात येतील. तुकाराम महाराजांनी नवे ज्ञानोबाराय आम्हाला स्पष्ट सांगतात, उपजेते नाशे, नाशेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. जाऊ द्या सगळं बाकीचं सोडा, पण उपजेते नाशे आणि नाशे पुनरपी दिसे, याच्यात उपजेते नाशे हे जे सांगितलं ना, उपजे म्हणजे उत्पत्ती, नाशे म्हणजे अंत. उपजे म्हणण्यामध्ये उत्पत्ती याला साधी म्हणा, नाशे म्हणण्यामध्ये अंत याला शांत म्हणा, याला साधी शांत. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी तत्वज्ञानाने दुसरी व्याख्या आपल्याला सांगितली, यत्कृतकम तथा नित्यम, जे जे निर्माण होणार आहे त्या त्या सगळ्या गोष्टीचा नाश आहे. तुकाराम महाराजांची सोपी भाषा सांगतो, तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर Yeah.
झाले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराजांची भाषा अशी आहे, जे जे कर्म ते ते नाशिवंत. कर्म या शब्दाचा अर्थ आहे कृती, कृती या शब्दाचा अर्थ आहे कृतकम, कृतकम या शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती. जे जे उत्पन्न होणार आहे त्या त्या सगळ्या गोष्टीचा नाश होतो, याला साधी संत म्हटलं जातं. मला त्या सगळ्या प्रक्रिया सांगायची गरज नाही, माझा मुद्दा चालला होता साधी कशाला म्हणायचं आणि अनादी कशाला म्हणायचं. का मी हे सांगत होतो, वेदांताच्या दृष्टीने अज्ञान शब्दाची व्याख्या आपण पाहतोय. जे अनादी आहे, भावरूप आहे आणि ज्ञानाने बाध्य आहे, त्याला अज्ञान म्हणायचं. पदकृतीच्या दृष्टीने तर्कसंग्रहकारांनी पदकृती केलेली आहे. ही पदकृती करताना असं सांगितलं जातं, फक्त अनादी म्हटलं तर काय अडचण आहे, फक्त अनादी भावरूप म्हटलं तर काय अडचण आहे, आणि मग अनादी भावरूप आणि ज्ञान बाध्य असं का म्हणावं लागतं, याला पदकृती म्हटलं जातं. ऐका जरा, फक्त अनादी म्हटलं तर काय अडचण येते. वेदांतांनी सांगितलं, फक्त अनादी म्हणावं तर प्रागभाव हा अनादी असतो. आता हे प्रागभाव म्हणजे काय, याच्याकरता उगी जाता जाता खुलासा करून पुढे जातो. काय आहे, मडकं तयार होत असतं, बरोबर आहे. मडकं माहीत आहे ना, माहीत आहे, तुम्ही माहीत आहे असं म्हणा, कारण त्याच्याशिवाय कोणीच नाही. शेवटी त्याच्याशिवाय कोणी नाही, कमीत कमी त्याचं चित्र डोळ्यासमोर आणा. मी अनेकदा बोललोय आपल्याला, मडकं आहे, ते मडकं निर्माण होण्याच्या पूर्वी मडकं नाही असं जे म्हटलं जातं, पूर्वी याला प्राग असा शब्द वापरला जातो, नाही याच्याकरता अभाव असा शब्द वापरला जातो. मडकं पूर्व निर्माण होण्याच्या पूर्वी त्या मातीमध्ये त्याला जे कपाल म्हटलं जातात, ती जी खापरं म्हटलं जातं, त्या खापरामध्ये मडकं नाही म्हणजे या मडक्याचा पूर्वी अभाव आहे, याला वेदांतामध्ये प्रागभाव असं म्हटलं जातं. जर फक्त अज्ञानाला अनादी असं म्हणावं तर ते प्रागभावावर लक्षण जाईल, म्हणून अनादी भावरूप म्हटलं. मग ठीक आहे, फक्त अनादी भावरूप ठेवा. तत्वज्ञानाने चिंतन असं केलं, फक्त अनादी भावरूप म्हणावं तर ब्रह्म हे अनादी आणि भावरूप आहे, त्याच्यावर लक्षण जाईल. म्हणून अनादी असावं, भावरूप असावं आणि ज्ञानाने बाध्य असावं, त्याला म्हणायचं अज्ञान. विठ्ठल अज्ञान शब्दाचा दुसरा विचार सांगतो. वेदांतांनी दुसरा विचार सांगितला, जे विपरीत ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हटलं जातं. विपरीत ज्ञान म्हणजे काय, तसं नसून तसं वाटणं, याला अज्ञान असं म्हटलं जातं. ऐका, कळालं का बघा, तसं नाही आहे परंतु तसं वाटाय लागलं, याला अज्ञान म्हणा. तसं नसताना तसा आम्हाला भास होऊ लागला, रज्जू सर्पाचा दृष्टांत याच्याकरता वेदांतांनी आपल्याला दिलेला दिसून येतो. तसं नसताना तसं वाटू लागलं, याला अज्ञान म्हणा. जाऊ द्या, तिसरा शब्द सांगतो, जे विकल्प ज्ञान आहे ना त्याला अज्ञान म्हणा. म्हणजे विकल्प मनामध्ये निर्माण झाल्यानंतर जे होतं ना, त्याला अज्ञान म्हणा. हेही नाही कळालं, मी चौथा शब्द सांगतो. अज्ञान अज्ञान कशाला म्हणायचं, अगदी सोपं सांगतो. ऐका, अज्ञान या शब्दामध्ये अ आणि ज्ञान असे शब्द आहेत, बरोबर आहे. याच्यातला जो अ आहे ना, या अ या शब्दाचा अर्थ आहे अपूर्ण. अज्ञान या शब्दाचा विचार मांडत असताना जे अपूर्ण ज्ञान आहे त्याला म्हटलं जातं अज्ञान. मी उदाहरण अनेकदा देत आलेलो आहे, अपूर्ण ज्ञानाला अज्ञान कसं म्हणायचं. उदाहरण सोपं आहे, गुलाबाचं फुल आहे, त्याला काटे आहेत आणि गुलाबाचं फुल सुगंधी आहे. गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुम्हाला जाणवायला लागला आणि गुलाबाच्या फुलाचे काटे मला टोचायला लागले. मी म्हणायला लागलो गुलाबाचं फुल काटेरी आहे, तुम्ही म्हणायला लागला गुलाबाचं फुल सुगंधी आहे. मी म्हणायला लागलो गुलाबाचं फुल काटेरी आहे, तुम्ही म्हणायला लागला गुलाबाचं फुल सुगंधी आहे. तुम्ही काटेरी आहे असं म्हणायला तयार नाही, मी सुगंधी आहे असं म्हणायला तयार नाही. तुम्ही तुमचंच खरं म्हणता, मी माझंच खरं म्हणतो, या अपूर्ण ज्ञानालाच म्हणायचं अज्ञान. विठ्ठल विठ्ठल लक्षात बघा, तुम्ही तुमचंच खरं म्हणणं आणि मी माझंच खरं म्हणणं, फक्त तुम्ही एकाच अँगलने ज्याला दृष्टिकोन म्हटलं जातं, दृष्टीने पाहणं, मी जे म्हणतो ना तेच खरं असं जे म्हटलं जातं, या अपूर्ण ज्ञानालाच अज्ञान असं म्हटलं जातं. आणखीन उदाहरण सोपं देतो, मी अनेकदा बोलून आलेलो आहे. काय आहे, कीर्तन झाल्यानंतर लोक म्हणतात, महाराज तुमचं कीर्तन फार छान झालं हो, फारच आवडलं. असं म्हटलं की महाराजालाही बरं वाटत असतं, म्हणजे तुम्ही म्हणावं असं म्हणत नाही मी, पण म्हणायला म्हटलं की बरं वाटतं, वा वा महाराज फारच गोड कीर्तन झालं, आम्ही म्हटतो धन्यवाद. नाही नाही महाराज, तुम्ही किती वेगवेगळ्या प्रक्रिया सांगितल्या, वेगवेगळी प्रमाणं दिली, 2 तास तुम्ही मराठीमध्ये न थांबता बोलत राहिला, इतकं सगळं तुमच्या राहतं लक्षात कसं काय, किती लक्षात राहतं तुमचं असं म्हणणं असतं, महाराजांच्या सगळं लक्षात राहतं. मी कीर्तनाला येताना बायकोला म्हटलं, अगं माझं उपरणं कुठं आहे, ती म्हटली तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. उदाहरण संपलं, उदाहरण एवढंच आहे. तिचं म्हणणं असं असतं, यांच्या काही लक्षात राहत नाही, यांच्या काही लक्षात राहत नाही. ती काय म्हणते हे मी न सांगितलेलं बरं. आता कीर्तनात ती तर असं म्हणत असते की मी आहे म्हणून तुमचं चाललंय, इतकं बोलते. तेवढं सगळं बोलणं ऐकावं लागतं, मग 2 तास तुमच्या पुढे बोलावं लागतं. विठ्ठल विठ्ठल
आणि आपलाच दृष्टिकोन खरा आहे अशा पद्धतीने राहणं या अपूर्ण ज्ञानालाच म्हटलं जातं अज्ञान. मी का सांगायला लागलो, जीव अपूर्ण आहे, जीव अज्ञानी आहे, मान्य आहे. आणि या अज्ञानाचा परिणाम सांगत असताना वेदांतांनी पाच पद्धतीने परिणाम आपल्याला सांगितला. त्याची चिंतन करत असताना विस्तार करत नाही, परंतु भेदभ्रांती, कर्तृत्वभ्रांती, विकारभ्रांती, संसर्गभ्रांती आणि जगतसत्यता भ्रांती अशा पाच भ्रांतीचं चिंतन तत्त्वज्ञानाने केलेलं आहे. एक भेदभ्रांती सांगितलेली जाते, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे असं वाटणं याला भेदभ्रांती असं म्हटलं जातं. कर्तृत्वभ्रांतीमध्ये हे माझं आहे असं वाटणं याला कर्तृत्वभ्रांती असं म्हटलं जातं. मी केलं असं म्हणणं कर्तृत्वभ्रांती, माझं आहे असं म्हणणं विकारभ्रांती, माझा संबंध आहे असं म्हणणं संसर्गभ्रांती, आणि खोटं असताना सत्य वाटणं याला जगतसत्यता भ्रांती असं म्हटलं जातं. जगाकडे बघितल्यानंतर प्रत्येकाला हे सत्य आहे अशा जाणीवेने प्रत्येकाचा प्रवास सुरू झालेला तुकाराम महाराजांच्या लक्षात आला. तुकाराम महाराज विचार करायला लागले, अरे अरे काय करावं, किती जरी सांगायचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा माणसाची प्रवृत्ती ही अज्ञानाच्या दिशेने चालू झालेली आहे, पुन्हा पुन्हा माणसाची प्रवृत्ती ही विकाराच्या दिशेने चालू झालेली आहे. नवे महाराजांचे शब्द आहेत, बुडत आहे जन न देखेवी डोळा, येतो कळवळा म्हणून या बुडत आहे जन. समर्थ रामदास स्वामींची आणि तुकाराम महाराजांची कथा आपण अनेकदा कीर्तनामध्ये सांगतो. मग महाराजांना वाटायला लागलं की या सगळ्यातून याला बाजूला काढण्याकरता काय करावं. काही माणसं तुकाराम महाराजांच्या जवळ आली. जी माणसं तुकाराम महाराजांच्या जवळ आलेली होती ती माणसं अत्यंत अशा पद्धतीने अज्ञानाने ग्रासलेली, परंतु याच्यातून बाहेर पडावा असा मार्ग विचारणारी ही सगळी माणसं होती. कारण माणसाचे तीन प्रकार केलेले आपण अनेकदा कीर्तनामध्ये सांगतो. प्रकाराचे तीन केले असे जन, तीन पद्धतीची माणसं सांगितली जातात. एक प्रकार सांगितला जातो पामराचा, दुसरा प्रकार सांगितला जातो मुमुक्षुचा, आणि तिसरा प्रकार सांगितला जातो मुक्ताचा. अनेकदा आपण सांगितलं जातं, याची व्याख्या करत असताना ज्याला काही काही घेणं देणं राहिलेलं नसतं, जो पूर्णपणे गुरफडलेला असतो त्याला पामर असं म्हटलं जातं. याच्यातून बाहेर पडण्याची तळमळ ज्याच्या अंतःकरणामध्ये असते त्याला साधक ना मुमुक्षू असं म्हटलं जातं, आणि याच्यातून जो पूर्णतः बाहेर पडलेला असतो त्याला मुक्त असं म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल आहे तो पामराचा वर्ग आहे, मुमुक्षूचा वर्ग आहे का मुक्ताचा वर्ग आहे. संतांकडे येणारा वर्ग याचा अर्थ परमार्थाकडे येणारा वर्ग, याचा अर्थ भक्ती संप्रदायाकडे येणारा वर्ग, हा नेमकं कोणता वर्ग आहे. पामर संतांकडे येतोय, मुमुक्षू संतांकडे येतोय का मुक्त संतांकडे येतोय, याचा जर विचार करायचा झाला, पामर संतांकडे येणं शक्य नाही. कारण संतांकडे येण्या इतकी जर बुद्धी त्याला झाली असती तर त्याला पामर म्हणता येत नाही. बरोबर आहे की नाही? पहा, पामर त्याला म्हणता येणार नाही. जर संतांकडे तो येत असेल, संतांच्या चरणाजवळ राहत असेल, तर त्याला पामर म्हणता येणार नाही. मग संतांकडे आलेला, तुकोबारांकडे आलेला पामर नाही आहे. बरं ठीक आहे, मुक्त आलेला आहे का विचार करा. मुक्ताला येणं काही राहिलेलं नसतं. मी संतांकडे जावं, मी तिथं गेलं पाहिजे असं कोणतंही कर्तृत्व त्याच्या ठिकाणी राहिलेलं नसतं. चौथीयाचे ठाई काहीच करणे नाही. मी तिथं जाऊन बसलं पाहिजे, मी तिथं काहीतरी केलं पाहिजे, मी त्यांना काहीतरी विचारलं पाहिजे, हा मुक्ताचा विषय नाही. कारण मुक्ताचं चिंतन सांगताना असं सांगितलं जातं, ज्याचं काहीही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही आहे आणि प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही आहे त्याला मुक्त म्हटलं जातं ना. त्यामुळे तोही संतांकडे आलेला नाही आहे. म्हणजे पामर संतांच्या जवळ आलेला नाही, मुक्त संतांच्या जवळ आलेला नाही, मग आलेला आहे तो मधला प्रकार, तो मुमुक्षूचा आहे. या मुमुक्षू शब्दाचा विचार मांडत असताना ज्ञानोबराय बोलतात ना, जे भवस्वर्गा उभगले मुमुक्षू योग नामा बळगले, बुडती नयो या निघाले पैजा जेत. जो मोक्षेच्छेवान मुमुक्षू असं म्हटलं जातं तो मुमुक्षू, ज्याला साधक असं म्हटलं जातं तो साधक संतांच्या जवळ आलेला आहे, तुकोबऱ्यांच्या जवळ आलेला आहे. त्या साधकाची दशा अशी झालेली असते, साधकाची अवस्था अशी झालेली असते की त्याला परमार्थाच्या दृष्टीने आवड तर निर्माण झालेली आहे, पण प्रपंचाची आसक्ती तरी सुटत नाहीये. याच्या मधला असलेला जो आहे त्याला म्हटलं जातं साधक. विठ्ठल पहा, तो अशा अशा
अशा पद्धतीने आलेला जो आहे की त्याला त्याला वाटत असतं याच्यातून बाहेर पडावं, पण पडण्यासारखा मार्ग मात्र त्याला सापडत नसतो. महाराजांची भाषा आहे ना, भय वाटे पर न सुटे हा संसार आयसा पडिलो काचनी. महाराजांची भाषा आहे, काचनी असा शब्द वापरला. भय वाटे पर न सुटे हा संसार, भय वाटे एक पर न सुटे हा संसार दोन. ऐका, भय वाटे कशाचं भय वाटायला लागलं, संसाराचं भय वाटायला लागलं, संसाराचं भय वाटायला लागलं. पण संसार सुटे ना, ज्याची भीती वाटते ते सुटावं, त्याच्यापासून बाजूला व्हावं असं वाटत असतं, पण त्याच्यातून बाजूला होण्याचा मार्ग सापडत नसतो. अशा काचणीमध्ये अडकलेला जो आहे तो एक साधक तुकाराम महाराजांच्या जवळ आलेला आहे, आणि त्याची अवस्था तुकाराम महाराजांनी पाहिली. महाराजांच्या लक्षात आलं की याला या अज्ञानापासून बाजूला काढून ज्ञानाचा मार्ग दाखविण्याकरिता याला काहीतरी उपदेश केला पाहिजे, याला काहीतरी चांगलं आपण सांगितलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा या अज्ञानातून बाजूला काढण्याकरता ज्ञान नावाची वस्तू तुला प्राप्त झालेली पाहिजे. जगत सत्यता भ्रांती घालवायची असेल तर ज्ञान नावाची वस्तू तुला प्राप्त झाली पाहिजे. ज्ञानोवारांनी त्या वस्तूचं चिंतन केलंय, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे तेजया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानोबाराय आपल्याला स्पष्ट सांगतात, परमात्मा नावाची वस्तू ती वस्तू तुला प्राप्त झाली पाहिजे. मग त्याला प्रश्न पडला, महाराज वस्तू मिळवायची आहे ना, हो, वस्तू मिळविण्याकरता आम्हाला कुठं जावं लागेल सांगा. वस्तू माहीत आहे, परमात्मा नावाची वस्तू घ्यायची आहे, ज्ञान नावाची वस्तू घ्यायची आहे, पण ही वस्तू घेण्याकरता कुठं जावं लागेल, कुठं जावं लागेल, कोणाकडे जावं लागेल. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुला व्यवहाराच्या भाषेमध्ये सांगतो, वस्तू मिळवण्याकरता लोकांना जावं लागतं, ते दुकानात जावं लागतं. वस्तू मिळवण्याकरता दुकानात जावं लागतं, मग वस्तू मिळवण्याकरता दुकानात जावं लागतं. व्यवहारामध्ये त्या वस्तूची दुकानाची नावं सांगितली जातात. कापड नावाची वस्तू मिळवायची असेल तर कपड्याच्या दुकानात जावं लागतं. किराणा माल नावाची एखादं तेल नावाची वस्तू मिळवायची असेल तर किराणा दुकानामध्ये आपल्याला जावं लागतं. काय असतील ती, स्टेशनरी एखादी वस्तू घ्यायची असेल, पुस्तक घ्यायचं असेल तर पुस्तक नावाच्या दुकानामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. तसं परमात्मा नावाची वस्तू प्राप्त करायची असेल तर याच्याकरता नेमकं कोणतं दुकान आहे, कोणतं दुकान आहे. अहो, आम्हाला कापडाची दुकानं माहीत आहेत, आम्हाला कापडाची दुकानं माहीत आहेत, आम्हाला पुस्तकाची दुकानं माहीत आहेत, आम्हाला किराणा माल मिळतो ते दुकानं माहीत आहे, पण परमात्मा नावाची वस्तू प्राप्त होणारं दुकान कुठं आहे हे आम्हाला माहीत नाही. नेमकं ते दुकान आहे कुठं हे सांगा. बरं, जाऊ द्या, त्याच्याही पेक्षा मी जरा पुढं बोलतो. कापड दुकान कोणाचं म्हटलं की अमुक अमुक त्यांचं कापड दुकान अशी जाहिरात केली जाते, बऱ्याचदा कीर्तनातून सुद्धा केली जाते. नाही, असं नाही. अमुक त्यांचं कापड दुकान आहे ना असं सांगितलं जातं, अमुक त्यांचं किराणा दुकान आहे ना असं सांगितलं जातं. परमात्मा नावाची वस्तू मिळवण्याकरता कोणाचं दुकान आहे, कोणी घातलेलं आहे त्या दुकानाचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सीधा
आली असे देती आली असी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगू लागले परमात्मा नावाची वस्तू प्राप्त होण्याकरिता संतांनी दुकान घातलेलं आहे, त्या दुकानाकडे जा। घातला दुकान, दुकान शब्द वापरला मान्य। या दुकानाचा विचार मांडत असताना तुकाराम महाराजांना कुणीतरी विचारलं, महाराज तुम्ही दुकान घातलं असं सांगायला लागला। ठीक आहे, दुकान 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 तुम्ही म्हणायला लागला, परंतु असं आहे त्या दुकानामध्ये आम्हाला जे पाहिजे ते आहे का, आम्हाला जे पाहिजे आहे का? कारण प्रत्येकाच्या इच्छा, प्रत्येकाच्या अपेक्षा, प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात। दुकानामध्ये गेल्यानंतर तोच तोच माल जर आमच्या समोर यायला लागला तर दुकानामध्ये ते गिराईक जात नाही पुन्हा, तोच तोच माल असेल तर जात नाही। त्याच्याहीपेक्षा आपण दुकानामध्ये गेल्यानंतर त्या दुकानदाराला जरा मोठ्या आवाजात गेल्या गेल्या म्हणत असतो, नवीन दाखवा बघा तुमच्याकडे म्हणतात का नाही माहीत नाही मला, परंतु दुकानात आम्ही गेलो की लगेच त्या कापड दुकानात जर आपण गेलो त्याला आपण सांगतो हो ते नेहमीचे कपडे दाखवू नका, हो नवीन दाखवा, ते 10 वर्षापूर्वीचं दाखवतं त्यालाच म्हणायचं नवीन दाखवा। आपल्याला तर काय कळतं कपड्यातलं, आपण म्हणतो बरं का तसं म्हणावं लागतं, म्हटल्याशिवाय दाखवलं का बघा त्यांनी 10 वर्षाचा माल खपवला हे कोणाला माहिती आहे आता, पण आम्हाला असं वाटत असतं की नवीन दाखवा, नवीन काहीतरी प्रकार आम्हाला पाहिजे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हरायटी असं म्हणतो, नवीन व्हरायटी काहीतरी दाखवा, नवीन काय आलेलं आहे का विचारा, नवीन काय अहो जाऊ द्या हो कापडाच्या दुकानाचं काय घेऊन बसला। आम्ही सुद्धा जर पुस्तकाच्या दुकानात एखाद्या वेळेस गेलो, बघा तुम्ही आळंदीला आपण पुस्तकाच्या दुकानात जाऊ किंवा पंढरपूरला आपण पुस्तकाच्या दुकानात गेलो की त्या दत्तबुक डेपोकडे गेल्यानंतर आपण त्याला काय म्हणत असतो, नवीन काय आलं आहे का, बरोबर आहे की नाही? त्या पुस्तकवाल्याला सुद्धा आपण म्हणतो नवीन काय आलं आहे का, मग तो आपल्याला दाखवतो हे गीता नाही हो ते आहे आमच्याकडे, नवीन दाखवा, नवीन दाखवा, काय काहीतरी नवीन दाखवा, मग तेही इतका गमतीचा असतो। 10 वर्ष झालं धुळखात पडलेलं एखादं जे पुस्तक असतं तो म्हणतो हे कुठंच मिळत नाही बरं का, ते आम्हाला आमच्या गळ्यामध्ये घालतं, बऱ्याचदा असं घडतं नाही असं नाही, नवीन दाखवा असं आपलं म्हणणं असतं। याचा अर्थ आम्हाला नवीन काहीतरी पाहिजे, नवीन एखादा काहीतरी प्रकार त्याच्यातला पाहिजे। तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही हे दुकान घातलं असं सांगता, तुमच्या या संतांच्या दुकानामध्ये असा काही नवीन प्रकार बघायला मिळेल का उगा आहे ते जुनंच सगळं बघायला मिळणार आहे, काय आहे का नवीन काही? तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं काळजी करू नका, घातला दुकान पडिये तैसा आहे वान, महाराजांची भाषा आहे, वान असा शब्द आला महाराजांनी त्याच्याकरता एक प्रमाण दिलं। वान म्हणजे प्रकार, आपल्याकडे नवीन काहीतरी वान आहे का असं म्हटलं जातं बघा, वान या शब्दाचा अर्थ प्रकार, वेगवेगळे अर्थ लावा नाही असं नाही। तुकाराम महाराज सांगतात अरे आम्ही जे संतांनी दुकान घातलं ना त्या दुकानामध्ये पडिये तैसा आहे वान, ज्याला ज्या पद्धतीचा वान पाहिजे त्या पद्धतीचा वान मिळतो म्हटले, बस झालं। आता तरी सांगितलं ना जे पाहिजे ते आहे रे म्हटले, जे पाहिजे संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाश जाती तयाकडे कोणी न पाहिले, जे ज्याला पाहिजे ते आहे। आता तरी कळालं ना, आता तरी आमच्या दुकानात याल ना, ज्याला जे पाहिजे ते मिळतं आता तरी याल ना। त्या माणसाने तुकाराम महाराजांकडे बघितलं आणि तो म्हणायला लागला, महाराज तुमचं म्हणणं असं आहे की संतांनी घातलेलं जे दुकान आहे त्या दुकानामध्ये ज्याला जे पाहिजे ते मिळतं असं तुमचं म्हणणं आहे ना? महाराज म्हटले हो, ज्याला जे पाहिजे ते मिळतं। तो माणूस म्हणला, तुकाराम महाराज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही व्यवहारातली तुम्हाला काही माहिती नाही काही की म्हटले, तुम्ही बहुतेक बाहेर पडलेला नाही, आणखीन देहूतनं तुम्ही बाहेर कधी गेलेला दिसत नाही। तुमचं म्हणणं असं आहे की आम्ही घातलेलं संतांचं दुकान असं आहे की ज्याला जे पाहिजे ते आहे असं दुकान आहे आणि असं दुकान कुठंच नाही असं तुमचं म्हणणं आहे। तुमचं म्हणणं असं आहे की आमच्या दुकानात सगळं मिळतं असं तुमचं म्हणणं आहे ना? बाकीच्या दुकानामध्ये एक एक वस्तू घेण्याकरता एका दुकानात जावं लागतं, कापड घ्यायचं असेल तर कपड्याच्याच दुकानात जावं लागतं, किराणा घ्यायचा असेल तर किराणाचं दुकानात जावं लागतं, पण तुकाराम महाराज सांगतात आमचं दुकान असं आहे जे जया पाहिजे ते आहे रे। आमच्या दुकानामध्ये एका दुकानात आलात ना मग कोणाला कपडे पाहिजे असतील कपडे आहेत, कोणाला वस्तू किराणा पाहिजे असेल किराणा आहे। जसं एखाद्या दुकानामध्ये आमच्या दुकानात बाकीच्या दुकानाकडे वेगवेगळ्या दुकानात जावं लागेल, पण आमच्याकडे मात्र सगळं आहे, एकाच दुकानात सगळा माल मिळेल असं दुकान आहे म्हटले।
तो म्हटला महाराज जवळ मला असं वाटतं की तुम्ही देहू सोडून बाहेर गेला नाही काय की जरा तुम्ही बाहेर जा थोडं बाहेर गेल्यानंतर लक्षात येईल. अहो आमच्याकडे सुद्धा व्यवहारात असे काही मॉल निघाले बरं मला असं वाटतं तुकाराम महाराज तुम्ही पुण्यात गेला नाही काय नाही जरा पनवेलला जाऊन या नसलं तर बघा तुम्ही कसले मोठमोठे मॉल आहेत आणि त्या मॉलमध्ये जिथं तुम्ही फक्त गेला ना पाहिजे ते मिळतं काही नाही असं नाही. कोथिंबिरीसहित ती सुद्धा आता कुठं मंडई जाण्याची गरज नाही मॉलमध्ये ती सुद्धा मिळते आता सगळं मिळतं म्हटले तुम्ही काय घेऊन बसलात तुमच्या दुकानाचं. आमच्या दुकानामध्ये पडी येतायसा आहे वाहन पडी येतायसा आहे वाहन म्हणून घेऊन बसलात पण इथं अशी काही दुकानं आमच्याकडे व्यवहारामध्ये आहेत की जिथं जे पाहिजे ते मिळणारे दुकानं आहेत आहेत ना नाही असं कसं काय. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं हे गिराईक अशाने थांबणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं कसं झालं मी तुला एवढं जीव तोडून सांगतो पण तुझ्या लक्षात आले येत नाही. मला असं वाटतं की बहुतेक तू एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाठ केला नाही असं तू वाटतंय म्हटले. एकनाथ महाराजांचा हरिपाठ तुझा पाठ नाही तो म्हटला ज्ञानेश्वर महाराजांच्याच हरिपाठाला बसं ना एकनाथ महाराजांचं काय घेऊन बसला. ज्ञानोबारांचा हरिपाठ आता बघा तुम्ही गावागावामध्ये आता सप्ताहामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ते सप्ताहामध्ये लिहायची पद्धत असते. आता पहाटे 4 ते 6 काकडा आरती 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण 11 ते 1 गाथा भजन 1 ते 3 महिला भजन परत 4 ते 5 प्रवचन 5 ते 6 हरिपाठ मग 7 ते 9 कीर्तन आणि मग रात्रभर जागर असं लिहिलं जातं असं त्याला अखंड हरिनाम सप्ताह असं म्हटलं जातं. आता काकडा सप्ताहामध्ये होतो म्हणजे काकडा आरती पहाटे असते अशी सांगायची वेळ आली. आता जवळजवळ काकडा सप्ताहातला संपून गेला हरिपाठसुद्धा संपून गेला कुठं हरिपाठ होईल याची शाश्वती देता येत नाही. मला मगाशी आनंद वाटला इथं आल्या आल्या बाबा इथं बसलेले होते अनेक जण मंडळी होती जी काही 5-25 मंडळी होती चांगला ज्ञानोबारांचा हरिपाठ गोड पद्धतीने घेत होती हरकत नाही. जी जुनी मंडळी आहेत ती आणखीन आहेत म्हणून हरिपाठ असेल काही परंपरेचे नियम चांगले चालू आहेत महाराज. त्यांनी सांगितलं महाराज नाही म्हटले मला हरिपाठ पाठ नाही एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाठ नाही. तो म्हटलं कशाकरता पाठ करायचा नाही तुझ्या मनात जे प्रश्न आला आहे ना त्याचं उत्तर एकनाथ महाराजांनी दिलं आहे. एकनाथ महाराजांनी आपल्याला असं सांगितलंय अरे संतांनी दुकान घातलेलं आहे एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोला. दुकान तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांच्या हरिपाठातलं प्रमाण दिलं त्याला. ऐक नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू. सर्व वस्तू मिळतात म्हटले आमच्याकडे सर्व वस्तू मिळतात तुमच्याकडेही सर्व वस्तू मिळतात नाही असं नाही. तुकाराम महाराज सांगतात माझ्याही दुकानात सर्व वस्तू मिळतात तुमच्याही दुकानात सर्व वस्तू मिळतात पण तुमच्या आणि माझ्या दुकानात एक महत्त्वाचा फरक आहे माझ्या दुकानामध्ये देतो मोलाविन सर्व वस्तू. तुमच्या दुकानात तसं आहे का मॉलमध्ये जाऊन बघा बरं तसं जमत आहे का. जाताना क्रेडिट कार्ड घेऊनच जावं लागतं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड घेऊन जावं लागतं आपल्याला देतो मोलाविन सर्व वस्तू आहे का आहे का तिथं तसं मोलाविन असं आहे का नाही काहीतरी घेतलं जातं पैसा घेतला जातो आणि मग वस्तू दिल्या जातात म्हणून तुकाराम महाराज सांगतात आमच्या दुकानाचं वैशिष्ट्य. अरे व्यवहारातल्या दुकानामध्ये पैसे घेतले जातात आणि मग वस्तू दिली जाते पण आमच्या दुकानामध्ये काहीही न घेता दिलं जातं म्हणून घातला दुकान म्हणून घातलं दुकान आता तरी कळालं का ह्याच्याकरता हे दुकान घातलं आहे. तो म्हटला महाराज मला असं वाटतं तुम्ही म्हणता की काहीही न घेता तुमच्या दुकानामध्ये वस्तू दिल्या जातात आणि आमच्या व्यवहारातल्या दुकानामध्ये काहीही न घेता वस्तू दिल्या जात नाही काहीतरी घेतलं जातं असं तुमचं म्हणणं आहे. महाराज तुम्हाला माहीत नाही बहुतेक अहो आमच्याकडे तसं होतं नाही असं नाही असं नाही आमच्या दुकानामध्ये सुद्धा कधी कधी आम्हालासुद्धा पैसे घेतले जात नाहीत नाही असं नाही
आम्ही जर गेलो दुकानामध्ये एखाद्या काही वस्तू खरेदी केली आणि जर निघालो, निघताना जर विचारलं काय द्यायचे याला पैसे, तर तो मालक म्हणतो अहो महाराज तुमच्याकडनं कुठं घ्यायचे असतात का? तुम्ही महाराज आहेत असं म्हणतात नाही, असं नाही, महाराजाकडून कुठं पैसे घेत असतात का? हे कीर्तनातून सांगण्याचा उद्देशच असा आहे की घेऊ नये, याचा अर्थ असा एवढाच आहे, बाकी काही नाही. मी जर चुकून एखाद्याच्या दुकानात आलं तर तसं घेऊ नका माझ्याकडून पैसे, हे सांगायचं. तुम्ही लोक म्हणतात ना अहो महाराज आहेत तुम्ही, कशाला तुमच्याकडून घ्यायचं नका, म्हणून आम्हालाही फुकट दिलं जातं, नाही असं नाही. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं हे गिरायक अशाने थांबणार नाही आहे. मग महाराजांनी विचार केला, याला मी पहिल्यांदा सांगितलं की व्यवहारातल्या दुकानामध्ये आणि आमच्या दुकानामध्ये काय फरक आहे, तर सगळ्या वस्तूचे प्रकार या दुकानात मिळतात असं म्हटलं तर यांनी मला सांगितलं की आमच्याकडेही अशी दुकानं आहेत की सर्व वस्तू मिळतात. बरं ठीक आहे, याला मी दुसरा युक्तिवाद सांगितला की आमच्याकडे सर्व वस्तू मिळतात पण देतो मोलावीन असं म्हटलं तर हा मला म्हणायला लागला की मानसिकदृष्ट्या कधी कधी काही काही विशेष लोकाला देतो मोलावीन असं होतं. मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, महाराजांनी सांगितलं बघ ऐक म्हटले जाऊ दे, मी मोल हा शब्दही आता वापरत नाही, मी माझा स्वतंत्र शब्द तुला सांगतो. आम्ही दुकान जे घातलेलं आहे ना, या दुकानामध्ये जे येतील त्याला दान दिलं जातं म्हणून घातला दुकान. विठ्ठल विठ्ठल दाखव म्हटले असं एक तरी तुमचं व्यवहारातलं दुकान की ज्या दुकानामध्ये बोर्ड लावलाय की इथं फक्त आणि फक्त सर्व वस्तू दान केल्या जातील असं कुठंतरी बोर्ड आहे का? मुळात दुकान आणि दान हे शब्द जुळत नाही. मुळात बघा तुम्ही, घातला दुकान याच्यातला दुकान शब्द आणि देती आली अशी दान याच्यातला दान शब्द, दुकान म्हणायचं आणि त्या दुकानातून दान केलं जातं म्हणायचं हा व्यवहाराच्या दृष्टीने शब्द जुळत नाही. पण तुकाराम महाराज सांगतात आमच्या संतांनी हे दुकान घातलं, आमच्या साधू संतांनी हे दुकान घातलं की ज्या दुकानातून दान केलं जातं. घातला दुकान देती आली अशी दान, माझ्या मनात एक आलेला प्रश्न किंवा एक आलेला विचार मांडून पुढे जातो. ऐका, तुकाराम महाराजांचे शब्द किंवा तुकाराम महाराजांचे अभंग म्हणताना जे अभंग जसे आहेत तसेच म्हटले पाहिजेत. मी अनेकदा याच्यावर बोललो आहे, म्हणजे शब्दसुद्धा जसे आहेत तसेच म्हटले पाहिजे. घातला दुकान देती आली यासी दान असं जर असेल तर असंच म्हटलं पाहिजे, देती आली यासी दान. म्हणजे पहिला शब्द देती, दुसरा शब्द आली यासी आणि तिसरा शब्द दान, तर ते असंच म्हटलं पाहिजे. देती आली यासी दान, आली यासी देती दान असं नाही, असं नाही, असं म्हणून जमत नाही. तुम्ही म्हणाल असं का होत नाही, काय होतंय त्यानं? नाही, बरंच घोटाळा होतोय, काय होतंय नाही असं नाही. तुम्ही जरा लक्ष दिलं तर लक्षात येईल आपल्या. देती जर पहिल्यांदा शब्द असेल तर देतीच पाहिजे, दुसऱ्यांदा आलियासी शब्द असेल तर आलियासीच पाहिजे, आणि तिसऱ्यांदा दान शब्द असेल तर दान तिसऱ्याच क्रमांकाला पाहिजे. संतांचे शब्द म्हणजे तुकाराम महाराजांना यमक अलंकार जुळायचा होता म्हणून देती आली अशी दान असं म्हटले अशातला भाग नाही, त्याच्या पाठीमागे एक शास्त्र तुकाराम महाराजांनी सांगितलंय. मला असं वाटतं, माझा विचार आहे, चुकला बरोबर मला माहीत नाही, परंतु मी आपल्या समोर मांडतो. मला असं वाटतं घातला दुकान देती आली अशी दान, देती अगोदर म्हणायचं आणि मग आली अशी दान म्हणायचं एक विचार, आणि आली अशी अगोदर म्हणायचं आणि मग देती म्हणायचं हा दुसरा विचार. ऐका आता, देती आली अशी दान हे म्हणणं आणि आली अशी देती दान हे म्हणणं याच्यात फरक आहे. काय फरक आहे? देती आली अशी दान म्हणण्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात संतांचा स्वभावच आहे देत राहणं. देती आली अशी दान म्हणण्यामध्ये देत राहणं हा स्वभाव आहे, आणि आली अशी दान देती दान म्हणण्यामध्ये आल्यानंतर दान देणं वेगळं आणि देत राहणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल ही सूक्ष्मता असेल असं मला वाटतं. आल्यानंतर देणं आणि देत राहणं, देत राहणं हा एक प्रकार आणि आल्यानंतर देणं हा दुसरा प्रकार. छोटी व्याख्या करू का? जे नेहमी देत राहतात त्यांना संत म्हणा, आणि आल्यानंतर देण्याचा विचार करतात त्याला माणूस म्हणा. विठ्ठल विठ्ठल लोक म्हणतात ना अहो तो उत्सव चालू आहे, काही उत्सवला देणगी वगैरे काही पट्टी वगैरे द्यायची नाही का, काही देणगी वगैरे द्यायची नाही का? तो घर मालक काय म्हणतो, येऊ तर द्या की बघू मग आहे का नाही, येऊ तर द्या की त्या कमिटीने माझ्याकडे येऊ तरी द्या, त्यांनी म्हणू तरी द्या, अमुक अमुक आमचा उत्सव चालू आहे काहीतरी देणगी द्या असं म्हणू द्या, म्हटल्यानंतर मग बघायला येईल. म्हणजे देतो हा नाही असं नाही, पण आल्यानंतर देतो. संतांचा स्वभाव तसा नाही, आल्या येण्याची वाट बघत नाहीत, संत देतच राहतात. जे पाहिजे ते घेणारे आहेत ते त्याच्यासमोर येऊन बसतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून
तुकाराम महाराजांनी शब्द असा वापरला असेल, अगोदर देती मग आली असी आणि मग दान असा शब्द वापरला असेल असा एक विचार मला करावा असा वाटतो. आणखीन एक विचार मला या संबंधाने आपल्यासमोर मांडायचा आहे. तुकाराम महाराज सांगतात, देती आली असी दान हे म्हणत असताना इथं दान शब्द वापरला महाराजांनी. दान दान ह्या शब्दाचा अर्थ काय? संत दान देतात, संत दान करतात, पण कोणतं दान करतात, कशाचं दान करतात, मुळात दान शब्दाचा अर्थ काय हे सांगत असताना पद्मपुराणांनी याचा थोडा विचार केलाय. दानाचा विचार करताना पद्मपुराणांनी थोडा विचार असा केलाय की धर्मवर्मा नावाचा एक राजा होता आणि त्या राजाने दानाकरता एक तपश्चर्या केली होती की माझ्या जीवनामध्ये दानाचा महिमा मला कसा कळेल याच्याकरता तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येतून एक त्याला श्लोक ऐकायला मिळाला. तो श्लोक असा सांगितला जातो, द्विहेतु षडधिष्ठानम षडंगैंच द्विपाकयुक चतुष्प्रकारकम त्रिविधम त्रिनाशम दानम इति उच्यते, असा श्लोक सांगितला जातो की दानाचे दोन हेतू आहेत, दानाची सहा अधिष्ठानं आहेत, दानाची सहा अंग आहेत, दानाचे दोन फलं आहेत, दानाचे चार प्रकार आहेत, दानाचे तीन भेद आहेत आणि दानाचे तीन नाश आहेत. या सगळ्याला दान असं म्हटलं जातं. दान कळायचं असेल तर त्याचे दोन हेतू कळाले पाहिजे, दान कळायचं असेल तर त्याची सहा अधिष्ठानं कळाली पाहिजे, दान कळायचं असेल तर त्याची सहा अंग कळाली पाहिजेत, दान कळायचं असेल तर त्याचे दोन फल कळाले पाहिजेत, दान कळायचं असेल तर त्याचे चार प्रकार कळाले पाहिजेत, दान कळायचं असेल तर त्याचे तीन प्रकार कळाले पाहिजेत आणि दान कळायचं असेल तर त्याचे तीन नाश कळाले पाहिजे. याच्याकरता थोडा विस्तार करण्याकरता पद्मपुराणकाराने असं सांगितलं, द्विहेतू दानाचे दोन हेतू आहेत, दानाची सहा अधिष्ठानं आहेत. कोणते दोन हेतू आहेत धावतं सांगतो ऐका. दानाचे दोन हेतू आहेत, त्या दोन हेतूचं चिंतन करताना पुराणाने आपल्याला सांगितलं, श्रद्धा आणि सामर्थ्य हे दानाचे दोन हेतू आहेत. दानामध्ये दोन हेतू सांगितले, एक हेतू सांगितला श्रद्धेचा आणि दुसरा हेतू सांगितला सामर्थ्याचा. बऱ्याचदा कधी कधी श्रद्धा असते पण सामर्थ्य नसतं आणि कधी कधी सामर्थ्य असतं पण श्रद्धा नसते. ऐका, कधी कधी श्रद्धा असते दान करत असताना, काही लोकांकडे श्रद्धा आहे सामर्थ्य नाहीये दान घडत नाही, काही लोकांकडे सामर्थ्य आहे पण श्रद्धा नाहीये दान घडत नाही. दान घडण्याकरता या दोन्ही गोष्टी लागतात. काही काही लोक म्हणतात, महाराज फार द्यावंसं वाटतं हो, फार द्यावंसं वाटतं हो, एवढा मोठा उत्सव चालू आहे देऊ वाटतं. आम्ही म्हणतो द्या ना, पण काय करावं, देण्याकरता काहीच नाही, मग वाटण्याला अर्थ काय? देऊ वाटतं असं म्हटलंय मान्य आहे, श्रद्धा आहे देण्याची पण देण्या इतकं सामर्थ्य नाहीये. देण्याची श्रद्धा आहे पण देण्या इतकं सामर्थ्य नाहीये म्हणून दान घडत नाही, एक प्रकार. आता दुसरा ऐका, काही काही लोकांकडे सामर्थ्य असतं देण्याकरता, खूप काही असतं पण द्यावं अशी भावना नसते. देण्याकरता भरपूर असतं पण या कार्याला आपण द्यावं अशी भावना नसते. म्हणजे देण्याचं सामर्थ्य आहे पण देण्याची भावना नाही म्हणून दान घडत नाही. दान घडण्याकरता श्रद्धाही असावी लागते आणि दान घडण्याकरता सामर्थ्यही असावं लागतं. दानाकरता सहा अधिष्ठानं सांगितली, त्याच्यातलं पहिलं अधिष्ठान सांगितलं धर्माचं. धर्माचं अधिष्ठान, अर्थाचं अधिष्ठान, कामाचं अधिष्ठान, हर्षाचं अधिष्ठान, लज्जेचं अधिष्ठान आणि भयाचं अधिष्ठान. दान घडतं ते धर्माने घडतं, दान घडतं ते अर्थाने घडतं, दान घडतं ते कामाने घडतं, दान घडतं ते हर्षाने घडतं, दान घडतं ते लज्जेने घडतं आणि दान घडतं ते भयाने घडतं. बघा तुम्ही, दान करताना बऱ्याचदा धर्माचं अधिष्ठान असतं, द्यावं ही धार्मिक भावना असते मग दान केलं जातं. बऱ्याचदा दान घडण्याकरिता अर्थाचं अधिष्ठान असतं, बऱ्याचदा द्यावं ही कामना असते त्याचं अधिष्ठान असतं, बऱ्याचदा दान घडण्याकरिता लज्जेचं अधिष्ठान असतं. लज्जेचं म्हणजे काय? आमच्याकडे त्याला लाज काजं असं म्हटलं जातं. हां, आमच्याकडे पंढरपुराकडे शब्द आहे लाज काजं, म्हणजे काय? त्यांनी दिलंय ना, मग आता दिलंय म्हटल्यानंतर भर माणसात आपणही थोडं द्यावं, याला लज्जेचं म्हटलं जातं, याला लज्जेचं अधिष्ठान म्हटलं जातं. कधी कधी भयाचं अधिष्ठान असतं, म्हणजे काय? नाही दिलं तर आपल्याला पाप लागेल ही भीती असते म्हणून दिलं जातं, याला भयाचं अधिष्ठान असं म्हटलं जातं. कधी कधी हर्षाचं अधिष्ठान असतं, आनंदाचं अधिष्ठान असतं. बघा तुम्ही, रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला, सगळ्यांना कथा माहीत आहे. रामचंद्र प्रभू अवताराला आले आणि अवताराला आल्यानंतर कौसल्या मातेला जो आनंद झाला, कौसल्या मातेने विचार केला की रामचंद्र प्रभू अवताराला आलेले आहेत, ही बातमी सांगायची आहे. कोणाला सांगायची? समोर एक दासी होते आणि त्या दासीकडे आता ही बातमी सांगायची आहे. अगं मला राम झालेला आहे, मला मुलगा झाला आहे, हे सांगायचं आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये मुलगा झाला हे सांगण्याकरता, आनंदाने सांगण्याकरता काहीतरी दिलं जात असे. मग काय केलं? कौसल्या मातेने आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार काढला आणि त्या दासीला दिला. नवरत्नांचा हार काढला आणि त्या दासीला दिला आणि सांगितलं, घे हार, हार घे. त्या कौशल त्या दासीने विचारलं, आईसाहेब हार कशाला द्यायला लागलात, नवरत्नांचा हार द्यायला लागलात कशा करता? कौशल्या मातेने सांगितलं, अगं मला मुलगा झाला आहे आणि मुलगा झाल्याचा जो आनंद आहे तो सांगण्याकरिता मी आनंदाने हे दान करते. म्हणजे मुलगा झाला हे सांगण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये नवरत्नांचे हार दिले जात होते.
आता अर्ध्या पेढ्यावर आले कार्यक्रम सगळा. मुलगा झाला की आनंद व्यक्त करण्याकरता अर्ध्या पेढ्यावर, एकही नाही हो, अर्धा पेढा आला आता, अर्धा पेढा. नाहीतर ते एखादा बॉक्स आणतात आणि 25 लोकात म्हणतात वाटून घ्या. 25 लोकात एखादा बॉक्स असतो का? वाटून घ्या. मुलगा झाल्याचा आनंद व्यक्त करण्याकरिता याला आनंदाचं दान किंवा हर्षाचं अधिष्ठान असलेलं दान असं म्हटलं जातं. दानाची 6 अंग सांगितले जातात. दाता, प्रतिगृहिता, देश, काल, धर्म आणि देश शुद्धी अशा पद्धतीची दानाची 6 अंग सांगितली जातात. ऐहिक आणि पारलौकिक दानाची फलं सांगितली जातात. काम्यदान, त्रिकदान, ध्रुवदान असे दानाचे प्रकार सांगितले जातात. उत्तम, मध्यम, कनिष्ठ दानाचे भेद सांगितले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचे दानाचे 3 नाश सांगितले जातात. कसे? ऐका, एखाद्याला दान केलं आणि मग आपल्या मनामध्ये पश्चाताप निर्माण झाला तर त्या दानाचा नाश झाला असं समजा. एक, एखाद्या माणसाची पात्रता नसताना आपण त्याला दान केलं, अपात्री माणसाला दान केलं, तर आपण केल्याचा दानाचा नाश झाला असं समजा. 2, आणि आपण दान करताना आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी अश्रद्धा निर्माण होणं हे आपण केलेल्या दानाचा नाश झाला असं समजा. विठ्ठल विठ्ठल सांगतात, संतांनी दान केलं, देती आली असे दान, पण ते दान नेमकं कोणतं आहे? ते दान 2 पद्धतीचं सांगितलं. ऐका, संतांनी केलेलं जे दान आहे ते 2 पद्धतीचं सांगितलं. एक पहिली पद्धत सांगितली ज्ञानशास्त्रीय भूमिकेची आणि दुसरी पद्धत सांगितली भक्तिशास्त्रीय भूमिकेची. दोन्ही पद्धती मी आपल्याला समजावून सांगतो. घातला दुकान, देती आली असे दान, दुकान संतांनी घातलं, जे येणार आहे त्यांना दान दिलं, पण कोणतं दान दिलं? एक ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं दान आहे आणि दुसरं भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं दान आहे. ऐका, आता ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं दान कोणतं याच्याकरता ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात. कैवल्य कनकाची या दाना, जोनकडशी थोरसाना, दृष्ट्याची या दर्शना पाढावू जो. ज्ञानोबारायने अमृतानुभवामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय बोलतात, संतांनी दुकान घातलं आणि या दुकानामधून एक सुवर्ण दान केलं. ऐका, आता संतांनी दुकान घातलं आणि या दुकानातून एक सुवर्ण दान केलं. अरे कोणतं सुवर्ण दान केलं? पण त्या सुवर्णाचं नाव ज्ञानोबाराय बोलतात, कैवल्य कनकाची या दाना. त्या कनक, कनक या शब्दाचा अर्थ सुवर्ण, कनक या शब्दाचा अर्थ सोनं. ते जे सोनं दान केलं ना, कोणतं दान केलं सोनं? तर त्याचं नाव ज्ञानोबाराय देतात, कैवल्य कनकाची या दाना. म्हणजे कैवल्यरूपी सोनं आलेल्या भक्ताला दान संतांनी करून टाकलं. आता कैवल्यरूपी सोनं याचा सोप्या भाषेत अर्थ करायचा झाला तर मोक्षरूपी सोनं. आणखीन सोप्या भाषेत अर्थ करायचा झाला तर संतांनी जे दुकान घातलं त्या दुकानातून काय मिळतं? मोक्ष मिळतो. विठ्ठल विठ्ठल अनेकदा म्हटलं जातं संतांकडून मोक्ष मिळतो, संतांकडून मोक्ष मिळतो. अनेक पद्धतीची प्रमाणंही याला आहेत. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, माणकोजी महाराज बोधले हे नाव आपण अनेकदा ऐकून आहात. त्यांचा एक अभंग आहे, फक्त त्या अभंगाचे शब्द सांगतो कसे आहेत. त्यांचा अभंग असा सांगितला आहे, संता वाचून या सुख कोठे नाही, अमृत ज्यांचे पायी नित्य वसे, संताचे संगती होय मोक्ष गती, नको वा संगती दुर्जनांची. असा अभंग आहे. मला सगळा अभंग सांगायचा नाही, मला लागणारा तेवढा उतारा काय सांगायचा आहे तुम्हाला, संताचे संगती होय मोक्ष गती असं सांगितलेलं आहे. संतांच्या संगतीमध्ये मोक्ष प्राप्त होतो, संतांच्या दुकानामध्ये मोक्ष प्राप्त होतो. आता प्रश्न पुन्हा निर्माण होतो, मोक्ष प्राप्त होतो तो मोक्ष, मोक्ष म्हणजे तरी नेमकं काय? मुळात मोक्ष या शब्दाचा विचार मांडत असताना आपल्याला महाराजांची भाषा स्पष्ट आहे. देह तोची देव, मरण ते मुक्ती. देह तोची देव, भोजन ते भक्ती, आणि मरण ते मुक्ती पाखंड्याचे. महाराजांची भाषा आहे का नाही? देह तोची देव 1, भोजन ते भक्ती 2, आणि मरण ते मुक्ती पाखंड्याचे 3. काय आहे? कुणीतरी विचारलं, देव देव कुणाला म्हणायचं? देव शब्दाचा अर्थ तरी काय सांगा. नाही, देव शब्दाचा अर्थ सांगा, भक्ती कशाला म्हणायचा अर्थ सांगा, मुक्ती कशाला म्हणायचा अर्थ सांगा. चार्वाक नावाचं शास्त्र पुढं आलं हे सांगण्याकरता. आता हे चार्वाक शब्दाचा अर्थ माहिती आहे का? मी अनेकदा बोललो आहे, मागं आठवत आहे का? बघा, चार्वाक या शब्दाचा अर्थ आहे चारू अधिक वाक. चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे बोलणं. गोड बोलून आपलं म्हणणं दुसऱ्याला जो पटवून देतो त्याला म्हटलं जातं चार्वाक. विठ्ठल विठ्ठल लक्षात बघा, गोड बोलून
आपलं म्हणणं दुसऱ्यांना जो पटवून देतो त्याला चारवाक म्हटलं जातं. जरा माफी मागून एक बोलू का, जी माणसं गोड बोलत असतात ती आतून गोड असतीलच याची गॅरंटी नाही. लक्षात घ्या, जी माणसं तोंडाने गोड बोलत असतात म्हणजे याचा अर्थ गोड तोंडाने बोलू नये अशातला भाग नाही, पण ती आतून गोड असतील सांगता येत नाही. मी माझं बोलत नाही, शास्त्राने एक श्लोक सांगितला याच्याकरता. शास्त्रकार असं सांगतात, मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतलम हृदयम क्रोध संयुक्तम धूर्त एव लक्षणम. विठ्ठल विठ्ठल पद्मदलाकारम कमळाप्रमाणे आहे. काही काहींचा चेहरा बघितला अत्यंत तेजस्वी ओजस्वी असा चेहरा दिसत असतो, वा काय प्रसन्नता आहे बघा, काय गोड चेहरा दिसतो असं आपण म्हणतो. बरं ठीक आहे, वाणी चंदन शीतलम, वाणी म्हणाल तर अत्यंत गोड अशा पद्धतीची वाणी असते, मग ठीक आहे ना. मग पण शास्त्रकार सांगतात, असं जरी असलं हृदयम क्रोध संयुक्तम, हृदयामध्ये मात्र क्रोध आणि क्रोध भरलेला असतो असं ज्याचं लक्षण आहे ना, त्याला शास्त्रकारांनी सांगितलं धूर्त एव लक्षणम, हे धूर्त माणसाची लक्षणं आहेत असं सांगितलं. चारवाकाचं बोलणं असंच आहे महाराज, चारवाक गोड बोलून आपलं म्हणणं पटवून देतो. ऐका आता, मी नेहमी सांगितला जातो एक श्लोक चारवाकाचा. काय झालं, चारवाकाला कुणीतरी विचारलं, चारवाकाला विचारलं अहो कसं राहायचं जगामध्ये सांगा ना, कसं राहावं कळत नाही आहे म्हटले. जगामध्ये कसंही राहायला गेलं तरी लोक नावं ठेवतात, काय करावं कळे ना. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनियाजन भक्ती करा. कसंही राहायला गेलो आम्ही तरी लोक नावं ठेवतात. लोकांची गंमत फार मोठी आहे महाराज, फार गंमत लोकांची. कीर्तनाला गेलं तरी लोक नावं ठेवतात, नाही गेलं तरी लोक नावं ठेवतात. आहे का नाही बघा, कीर्तनाला तुम्ही येऊन बसा तरी लोक नावच ठेवतात, आणि कीर्तनाला नाही तुम्ही या तरी लोक नावं ठेवतात. अहो ते तुम्हाला ठेवतात याच्यात नवल नाही, आमच्यावरच सुद्धा ते आहे. आम्ही जर काही काही लोक म्हणतात आम्हाला भेटतात, काय महाराज तुम्ही काय आलाच नाही आमच्याकडे. आम्ही म्हटलो नाही हो, परवाच आलो होतो त्या भागामध्ये, आलो होतो पुढे तुमच्याच गावावरनं गेलो. काय महाराज तुम्ही आतमध्ये एवढ्यांदा मुंबईला जाता पनवेलहून जाता, कधीतरी आमच्याकडे यावं का नाही, कधीतरी यावं का नाही, कीर्तनापुरतंच यावं असं आहे का, येता जाता आमच्याकडे यायला काय हरकत आहे, तुम्ही कधीतरी आमच्याकडे येत जाणार असं कुठं असतं का महाराज. तुम्ही आमच्या गावावरनं जाताना आमच्या घरी येत नाही म्हणून तो फार आम्हाला बोलायला लागला. आमच्या घरी येत नाही, आमच्या घरी येत नाही बोलायला लागला. मी विचार केला, जाता येता त्याच्या गावावरनं चाललो की त्याच्या घरी जायचं, म्हणून मी इकडून तिकडून गावावरून चाललो की त्याच्या घरी जायचो. घरी जायचो, दोनदा झालं, चारदा झालं, सहादा झालं, चार पाच वेळेस झाल्यानंतर तो दुसऱ्याला म्हणायला लागला, मला कळत नाही उठलं सुटलं महाराज आमच्याच घरी. नाही घरी यावं तरी लोक नावं ठेवतात, घरी जावं तरी लोक नावं ठेवतात. कुणीतरी चारवाकाला विचारलं कसं वागावं कळे ना, म्हटले आम्ही काही करायला गेलो तर लोक नावं ठेवतात, काय वागावं. बरं मोक्ष काय, एकीकडे सांगितलं जातं आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, मोक्ष प्राप्त करून घ्या म्हणून सांगितलं जातं. एकीकडे सांगितलं जातं कर्म करा म्हणून सांगितलं जातं, कर्मयोगाने सांगितलं कर्म करा कर्म करा, ज्ञानयोगाने सांगितलं ज्ञान प्राप्त करून घ्या, भक्तियोग सांगतो कर्म आणि ज्ञानाच्या पलीकडे भक्तीचं चिंतन करा. काय करावं कळे ना, कुणीतरी चारवाकाला विचारलं कसं जगावं कसं आयुष्य काढावं कळे ना, काय करावं तुम्ही तरी कुणीतरी सांगा. चारवाकांनी सांगितलं मी सांगतो ऐक म्हटले, बोल ऐक म्हटले. त्यांनी विचार बोला काय आहे, काही नाही ऐक म्हटले. तू कसं जगावं असं म्हणतो ना, मी सांगतो यावत जीवम सुखम जीवे. चारवाकाचं बोलणं कसं आहे बघा, यावत जीवम सुखम जीवे. त्यांनी सांगितलं जोपर्यंत जीवन आहे ना सुखाने जग, बाकीचा विचार करू नको. हा काय म्हणेल तो काय म्हणेल याचा विचार करू नको. हे आपल्याला पटतंय का नाही बोला, पटतंय का नाही. मी आता सांगायला लागतो एक 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 एक. यावत जीवम सुखम जीवेत, काय अडचण आहे का या वाक्यामध्ये सांगा. जोपर्यंत तुमचं जीवन आहे ना तोपर्यंत सुखाने जगा. मी जाऊ द्या, मी आत्ता बोलतो तुम्हाला. कीर्तनामध्ये जोपर्यंत तुम्ही बसलेला आहात ना आनंदाने बसा. पटलंय का चुकीचं आहे का सांगा. तुम्ही होय म्हणन तर नाही म्हणन असं का करायला लागलात मला, काही काहीतरी होय तरी म्हणा नाही तरी म्हणा, ते कसं असतंय सांगू का. लोक फार गमतीचे, दुसरे काय करतात असं बघत असत. हे आपल्याला सवयच लागली की कोण निवडून येते त्याचा गुलाल लावायचा, सवय लागली त्याला काय आपला दोष नाही. म्हणून आपलं मी काय विचारतोय आपल्याला बोला, मी आपल्याला बोलतो तुम्ही जोपर्यंत कीर्तनात आहात तोपर्यंत सुखाने राहा. चुकीचं आहे का माझं बोलणं, तुम्हाला पटतंय का नाही. चारवाकांनी बोलायला सुरुवात केली यावत जीवम सुखम जीवेत, जो ऐकणारा होता त्याला पटलं अरे वा वा यावत जीवम सुखम जीवेत सुखाने जग असं सांगितलं. अरे पण कसं जगू, चारवाकांनी सांगितलं मी सांगतो ऐक, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तूप खा मग तर पटलंच. तूप खा म्हटल्यानं तुम्हाला आवडतं का नाही आवडतं सांगा. मी जर म्हटलं आता सगळ्याला तूप मिळणार आहे, मी उगे म्हणतो बरं का, म्हणून काय काळजी करू नका घाबरू नका, उगे थोडक्यात चाललंय आमचं फार लक्ष देऊ नका आमच्याकडे. उगा मी म्हटलं तूप खायला मिळणार आहे असं म्हटल्यानंतर आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची आहे सांगा.
तूप आहे म्हटल्यानंतर चारवाकांनी सांगितलं तूप खा, अहो तो म्हटला मिळत नाही कसं करू, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढ आणि तूप खा. मी सांग मग तर पटलंच नाही का, कर्ज काढ आणि तूप खा म्हणून. मग त्यांनी विचारलं अहो तुम्ही म्हणता खरं आहे, कर्ज काढ आणि तूप खा असं म्हणता, परंतु मला पुन्हा हे फेडणं करणं हे कसं काय हे. तो म्हण चारवाकांनी सांगितलं काळजी करू नको, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, ऐका भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, एकदा हा देह गेल्यानंतर पुन्हा दुसरा जन्म आहे का, नाही. मग आहे तोपर्यंत डायबिटीस असला तरी श्रीखंड खा. दादा तुम्हाला म्हणत नाही मी, हे सरळ सांगतो आपलं एक साधं विचारून सांगतो, आहे का नाही बोला काही. अरे पुन्हा पुन्हा मिळतो का, पुन्हा पुन्हा मिळतो का, काही काळजी करू नको, हे सगळ्याला पटण्यासारखं काही नाही, पटण्यासारखं सांगा मला, पटण्यासारखं काही की नाही. चारवाकाचं म्हणणं असं असतं महाराज, चारवाक गोड बोलून बोलून आपलं म्हणणं लोकांच्या मनामध्ये पटवितो, त्याला चारवाक असं म्हटलं जातं. विठ्ठल आणि लोकांना हे आवडायला लागलं, लोकांना असं वाटतं की अगदी चंगळवाद असावा. मला कळत नाही हे चंगळवादाची व्याख्या काय आहे नेमकं. मी आणखीन एक बोलू का, मी माफी मागून तुमच्यासमोर एक विचार मांडतो. जो निव्वळ चंगळवादी आहे हा एक वर्ग, आणि जो निव्वळ परमार्थिक आहे हा दुसरा वर्ग, पण परमार्थाच्या नावाखाली चंगळवाद करणारा हा तिसरा वर्ग. मी असं म्हणेल, एखाद्या वेळेस भगवान म्हणतात मला परमार्थिक तर आवडतातच आवडतात, पण एखाद्या वेळेस निव्वळ चंगळवादी असलेला सुद्धा मान्य आहे, जाऊ दे मला मान्य आहे, कारण त्याला कळतच नाही तर काय करणार, पण परमार्थाच्या नावाखाली चंगळवाद करायचा, मी परमार्थिक म्हणून घ्यायचं आणि त्याच्या नावाखाली चंगळवाद चालू ठेवायचा, हे मात्र भगवंताला न आवडणारं आहे, परमार्थाला तत्व न आवडणारं आहे. बरीचशी माणसं माळ घालून काय करतात हे न सांगितलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल याच्यातला फरक राहिला नाही. मी जरा माफी मागून एक विचार आपल्या समोर मांडतो, वारकरी संप्रदाय वाढला परंतु तो संख्यात्मक वाढला का गुणात्मक वाढला याचं चिंतन करणं गरजेचं आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी जर इंग्रजीमध्ये शब्द वापरले जातात, जवळजवळ जेव्हा जेव्हा व्यवहाराचं एक सूत्र सांगितलं जातं, क्वांटिटी वाढली की क्वालिटी घसरण्याचा संभव असतो, पण बहुतेक तसं झालं की काय असं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बऱ्याचदा आपलं रूप एक वेगळं दाखविलं जातं आणि त्याच्यामध्ये आत एक वेगळ्या पद्धतीने केलं जातं. मी आणखीन एक बोलू का, खरं तर क्रिया करण्याचं काम शरीर करत असतं आणि भावना निर्माण करण्याचं काम मन करत असतं. दुर्दैवाने आम्ही क्रियेला महत्त्व दिलं पण त्या क्रियेच्या पाठीमागटल्या भावनेला महत्त्व दिलं नाही. विठ्ठल त्यामुळं मी आणखीन एक थोडंसं धाडस करून वाक्य बोलतो. तुम्ही इथं आल्यानंतर कसं वागता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही तुमच्या घरात कसं वागता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये आईवडिलांशी कसं वागता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या पत्नीशी कसं वागता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांशी कसं वागता हे महत्त्वाचं आहे. जर तुमचा आणि मुलाचा संवाद होत नसेल, तुमचा आणि पत्नीचा संवाद होत नसेल, तुमचा आणि आईवडिलांचा संवाद होत नसेल, तुमचा आणि आईवडिलांचा जर जमत नसेल, तर मी कीर्तनाला ऐकायला जातो हे म्हणण्यामध्ये सुद्धा काही अर्थ राहत नाही. हे म्हणण्यामध्ये काही अर्थ राहत नाही. मी कीर्तन ऐकतो, मी फार मोठा माळकरी आहे, मी फार मोठा वारकरी आहे, मी फार मोठा कीर्तनकार आहे, जर मला माझ्या घरातलं जर काही समन्वयाची भूमिका स्वीकारता येत नसेल, तर मी जगाला उपदेश करण्याचा काहीही अधिकारी नाही, एवढंच मला बोलायचं आहे. विठ्ठल म्हणून आपल्या आपल्या या सामाजिक जीवनाला संस्कार आणि शिक्षणाची जोड तितकीच असणं गरजेचं आहे. दुर्दैवाने आम्ही चंगळवादाच्या नादाला मी एक वाक्य नेहमी सांगत आलेलो आहे, शिक्षण आणि संस्काराची पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण नव्हतं पण संस्कार होते. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण नव्हतं परंतु संस्कार होते. आत्ताच्या काळामध्ये शिक्षण खूप झालं पण संस्कार राहिले नाहीत. पण या दोन्हीचा विचार मांडत असताना मला एक वाक्य आपल्याला असं सांगायचं आहे, शिक्षण ही काळाची गरज आहे, मान्य आहे, ऐका, शिक्षण ही काळाची गरज आहे. अलीकडल्या काळामध्ये शिक्षण हे पाहिजेत, कारण शिक्षणाने आपली बुद्धी व्यापक होते. शिक्षणाने आपल्याला काय करावं लागतं, काय स्वीकारावं लागतं, काय मांडावं लागतं हे कळतं. जी व्यापकता, मी जरा आणखीन एक माफी मागून महाराज वाक्य बोलू का, मला असं वाटतं की शिक्षण हे फक्त संसारिक लोकातच असावं असं नाही, आता अलीकडे परमार्थामध्ये सुद्धा शिक्षण असणं फार गरजेचं आहे. आता परमार्थामध्ये सुद्धा जर एखादा ग्रॅज्युएट कीर्तनकार झालेला असेल तर त्याला समाजाची आलेली नजर वेगळ्या पद्धतीची राहते. एखादी जर एखादा डॉक्टर
कीर्तनकार असेल तर त्याला समाजाची आलेली नजर वेगळी राहणार आहे, त्यामुळे त्या नजरेतनं त्या पद्धतीने बघणार आहे. मान्य आहे शिक्षण असलंच पाहिजे, त्याला तिला मात्र शंका नाही. मला पुढे एक वाक्य सांगायचं आहे, शिक्षण ही काळाची गरज आहे आणि संस्कार ही जीवनाची गरज आहे. संस्कारमय शिक्षण ही आत्ताच्या परिस्थितीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल तो चारवाकाचं तत्वज्ञान आम्हाला पटतं. चारवाकांना विचारलं मुक्ती कशाला म्हणायचं, चारवाकांनी सोपं सांगितलं, आपल्याला कळेल असं सांगितलं. फार रुपयाला ताण देऊ नका. अरे देव देव म्हणजे काय? देह म्हणजेच देव आहे. भक्ती भक्ती म्हणजे काय? भोजन करणं म्हणजेच भक्ती आहे. आणि मुक्ती मुक्ती म्हणजे काय? मरण ते मुक्ती पाखंड्याचे. सगळ्याला पटायला लागलं. मुक्ती शब्दाचा अर्थ चारवाकांनी हा मांडला. जरा मुक्ती शब्दाचा विचाराचा विचार थोडा तत्वज्ञानाच्या दृष्टीने करा. संत मोक्षाचं दान करतात म्हणजे कोणत्या मोक्षाचं दान करतात? मरण ते मुक्ती ही पाखंड्यांनी सांगितलेल्या त्या मोक्षाचं दान आहे का संतांकडून? नाहीये. मग मोक्षाची व्याख्या काय? वेदांतांनी सांगितलेली व्याख्या सांगतो. वेदांतशास्त्र आम्हाला सांगतं, आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. अनेकदा आपण ऐकलंय. माझ्या मनात आलेल्या दोन शंका उपस्थित करतो. माझ्या मनात आल्या म्हणजे पूर्वपक्षांनी या शंका विचारसागरात मांडलेल्या आहेत. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, जरा ऐका, थोडा ताण नोंद डोक्याला ऐका. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष, याच्यामध्ये दोन शब्द आले. दुःख निवृत्ती या निवृत्ती शब्दाकडे एक लक्ष द्या आणि परमानंद प्राप्ती या प्राप्ती शब्दाकडे एक लक्ष द्या. किती शब्द आले? दोन. एक निवृत्ती असा आला आणि दुसरा प्राप्ती असा आला. पूर्वपक्षांनी शंका अशी मांडली, अहो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याला मोक्ष असं तुम्ही म्हणायला लागला. बरोबर आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याला मोक्ष असं म्हणायला लागला. त्या पूर्वपक्षांनी हसून बोलायला सुरुवात केली. काय तुम्ही सांगायला लागलात? दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष म्हणायला लागलात. मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला लागलात म्हटले, पण साधा व्यवहार तुम्हाला कळत नाही. अरे परमा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळात दुःखाची निवृत्तीच आहे, पुन्हा दुःख निवृत्ती कशाला? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाची कायमचीच निवृत्ती आहे ना, मग कुठून आणखीन दुःखाची निवृत्ती काढली? एक. आणि दुसरी शंका वापरली की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमानंदाची नित्य प्राप्तीच आहे, मग पुन्हा कुठून प्राप्ती काढली? हा, एखादी वस्तू प्राप्त नाही ती प्राप्त करून घ्यावी आणि एखादी वस्तू निवृत्त नसेल तर ती निवृत्त करावी. पण तुमचं बोलणं असं झालंय, जी वस्तू निवृत्त आहे तिलाच निवृत्ती झाली असं म्हणता आणि जी वस्तू प्राप्त आहे तिलाच प्राप्ती झाली असं म्हणता. विठ्ठल विठ्ठल पक्षाची शंका आहे. वेदांतशास्त्राने त्याला उत्तर दिलंय. फक्त एका वाक्यात उत्तर देऊन पुढे येतो, माझी वेळ संपत आलेली आहे. उत्तर त्याला फार सोपं दिलंय. उत्तर काय दिलंय? परमानंद प्राप्ती आणि दुःख निवृत्ती म्हणत असताना ही जी प्राप्ती शब्द आला, मी अनेकदा आपल्याला बोलून आलोय, प्राप्ताची प्राप्ती असते का अप्राप्ताची प्राप्ती असते? शास्त्राने सिद्धांतच सांगितलं, जी वस्तू प्राप्त नाहीये तिची प्राप्ती करून घ्यावी, जी वस्तू प्राप्तच आहे तिची प्राप्ती करून घेण्याची गरज नाही. मी अनेकदा रुमालाचं उदाहरण देऊन आलो. हा रुमाल इथं होता, माझा रुमाल काही वेळाने इथं हरवला. हरवल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. थोड्या वेळाने रुमाल सापडला, कुणीतरी मला रुमाल आणून दिला. रुमाल आणून दिल्यानंतर मला रुमाल मिळाला, मी खिशामध्ये घातला. आणखीन कुणीतरी इथलं घरातला आला आणि म्हणायला लागलं, महाराज तुमचा रुमाल हरवला होता ना? हो. शोधा मग. मी म्हटलं नाही, मला मिळाला. अहो मिळाला म्हणून काय झालं? आणखीन शोधा. जमतंय का? मिळाल्यानंतर शोधायची आवश्यकता आहे का? मिळाल्यानंतर शोधायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे प्राप्त झाल्यानंतर प्राप्तीची आवश्यकता नाही आहे. याचा अर्थ प्राप्त असलेल्या वस्तूची प्राप्ती नसते, जे अप्राप्त आहे त्याची प्राप्तीची वस्तू असते. मग परमात्मा प्राप्तच असताना पुन्हा त्याला प्राप्तीचा विचार का सांगावा लागला? बरं, त्याच्याही पेक्षा जरा विचार करायचा झाला तर एकनाथ महाराजांनी आम्हाला संतांच्या बाबतीत बोलत असताना एक स्पष्ट पद्धतीचे जाहीर पद्धतीचं निवेदन केलंय. हरे प्राप्ती सी उपाय हरी हरी प्राप्ती हरी हरावे संताचे उपाय हरालो हरालो
पाय धरावे संतांचे ते पाय, महाराजांची भाषा अशी आहे, संतांचे पाय धरावे कशा करता, परमात्म्याच्या प्राप्ती करता। परमात्मा नित्य प्राप्त असताना पुन्हा प्राप्तीचा उपाय नाथ महाराजांनी सांगितला, त्याचं कारण शास्त्राने सांगितलं। प्राप्त जरी असला तरी त्याच्याविषयीचं अज्ञान आहे आणि ते अज्ञान घालविण्याकरिता धरावे संतांचे ते पाय। मोक्ष शब्दाचा विचार मांडत असताना निवृत्तीची निवृत्ती आणि प्राप्ताची प्राप्ती अशी जरी शंका आलेली असली तरी शास्त्रांनी त्याला उत्तर असं दिलं की बाबा परमात्मा प्राप्तच आहे, परमानंद प्राप्तच आहे, परंतु त्याची प्राप्ती आहे याची जाणीव नाही, ती जाणीव करून देण्याकरिता परमानंद प्राप्ती असा शब्द वापरला। आणि त्याच्याकरता उदाहरण दिलं, काकणाचं उदाहरण दिलं किंवा नथीचं उदाहरण दिलं। अनेकदा ती उदाहरणं सांगितली जातात, एखाद्या बाईच्या नाकातली जी नथ आहे तिनं नथ आपल्या मंगळसूत्रामध्ये अडकून टाकली आणि इकडं तिकडं शोधायला लागली माझी नथ कुठं आहे, नथ कुठं आहे। किंवा एखादा म्हातारा मनुष्य आहे, त्यांनी चष्मा आपला डोक्यावर ठेवला आणि इकडं तिकडं शोधायला लागला माझा चष्मा कुठं आहे, चष्मा कुठं आहे, चष्मा आहे कुठं डोक्यावर, आणि शोधायला लागलाय माझा चष्मा कुठं आहे, चष्मा कुठं आहे, चष्मा कुठं आहे, याला त्याला विचारायला लागला चष्मा कुठं आहे, कळत नाही आहे का माझा चष्मा, तुम्ही कशाला घेता, आता कशाला घेता महाराज, कोण घ्यायला लागले चष्मा, इकडं तिकडं बघायला लागला। बरं म्हाताऱ्या माणसाला बोलणारी तरी कोण, ओरडून बोलायचं तरी कोण, काय करावं। सुनबाई घरामध्ये एकटीच होते, तिने विचार केला आपण काहीतरी बोलायला गेलो तर आपल्याला फार त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल, म्हणून तिनं सांगितलं काळजी करू नका मामाजी, चष्मा आहे म्हटले। आहे म्हणजे काय, मगापासून तू म्हणते आहे आहे पण कुठं आहे म्हटले, माझा चष्मा मला दिसत नाही, तू फक्त आहे आहे असं म्हणायला लागली, कुणी घेतलाय, नातवानी घेतलाय का, कोण घेऊन गेलं का, तुझ्याकडून फुटला का, काय झालं काय झालं, आहे म्हणजे कुठं आहे। तिने सांगितलं फार गडबड करू नका, एवढी तुम्ही घाई करू नका, थांबा म्हटले। तिने एक आरसा आणला आणि आपल्या सासऱ्याच्या तोंडासमोर उभा केला, असा आरसा ठेवला। आरसा ठेवल्याबरोबर ते म्हटलं आरसा कशाला, ते म्हटले चष्मा कुठं आहे हे कळेल, बघा तुम्ही जरा। आरशात बघितल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं चष्मा आपल्या डोक्यावर, अरे अरे असं कसं काय झालं, हेच झालं, दुसरं काही झालं नाही, हे जे होतं का नाही। असताना सुद्धा नाही नाही म्हणून जे चाललेला गोंधळ आहे ना, तो गोंधळ मिटवण्याकरिता धरावे संतांचे ते पाय। विठ्ठल विठ्ठल अशी उदाहरणं कित्येक देईल, मला कित्येक वेळे ही उदाहरणं देत बसेल, मला तितकी वेळ घालवायची नाही आहे। प्राप्ताची प्राप्ती याला सांगितलं, निवृत्तीची निवृत्ती सांगताना पुन्हा रज्जू सर्पाचं उदाहरण दिलेलं आहे। मला मुद्दा काय मांडायचा होता, मोक्षाचं दान संत करतात। आणखीन एक शंका आणलेली आहे, उगे आता ऐकणारी तुम्ही मंडळी आहात म्हणून बोलून पुढं जातो, एक शंका आणखीन आलेली आहे बघा, दुसरी शंका तुम्हाला आठवते का, बघा काय सांगितलं, अत्यंत दुःख निवृत्ती एक आणि परमानंद प्राप्ती दोन। निवृत्ती म्हणजे जाणं बरोबर आहे, प्राप्ती म्हणजे येणं, एवढं तर माहिती आहे ना। निवृत्ती म्हणजे जाणं, निवृत्ती म्हणजे जाणं आणि प्राप्ती म्हणजे येणं। ऐका आता, निवृत्ती या शब्दाचा दुसरा अर्थ आहे अभाव, बरोबर आहे अभाव, कारण जाणं ना याला काय म्हणायचं अभाव, आणि प्राप्ती या शब्दाचा अर्थ आहे येणं म्हणजे भाव, बरोबर आहे। आता ऐका, मोक्षाची व्याख्या तुम्ही काय केली, अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती। निवृत्ती म्हणण्यामध्ये अभाव आणि प्राप्ती म्हणण्यामध्ये भाव। मोक्ष ही संकल्पना एक आहे, बरोबर आहे, मोक्ष ही संकल्पना एक आहे आणि त्याचे अर्थ तुम्ही काय केले, एकीकडून अभाव आणि दुसरा भाव, म्हणजे मोक्ष ही संकल्पना एक आहे पण त्याचा अर्थ करताना तुम्ही म्हणता की तो मोक्ष कसा आहे, भाव आणि अभाव। मला सांगा, जिथं भाव आहे तिथं अभाव असतो का, जिथं भाव आहे तिथं अभाव असतो का, भावाच्या ठिकाणी भाऊ नसतो तर अभावाचं काय घेऊन बसला आता, भावाच्या ठिकाणी भाऊ राहीना, भाव आहे तिथं अभाव आहे का, नाही। म्हणजे जिथं भाव आहे तिथं अभाव नसतो, जिथं अभाव आहे तिथं भाव नसतो। आणि तुम्ही मोक्ष शब्दाचा विचार मांडताना असं बोलायला लागला, एक अभावही आहे आणि दुसरा भावही आहे, म्हणजे मोक्ष संकल्पना एक पण तिथं सांगताना मात्र म्हणायला लागला भावही आहे आणि अभावही आहे। अहो भाव असेल तर अभाव नसेल आणि अभाव असेल तर भाव नसेल, मग भावही आहे आणि अभावही आहे हे कसं, विठ्ठल विठ्ठल। मोक्षाच्या व्याख्येबद्दल असं बोललं जातं याच्या उत्तरात जास्त पडत नाही, कारण कीर्तनकारांनी एकाच कीर्तनात सगळं सांगायचं नसतं, ते काहीतरी राखून ठेवावं लागतं, सगळं सांगितलं तर पुढे कुठं तुम्ही ऐकणार आमचं। रे भावा जाऊ द्या, विचारसागर काढा आणि त्याच्यातला दुसरा तरंग फक्त वाचा। जर तुम्हाला जर जिज्ञासाच असेल सरळ दुसरा तरंग घेऊन वाचा, त्याच्यात याचं सगळी उत्तरं आलेली आहेत। मला हे सगळा विस्तार का करावा लागला, मी देती आली अशी दान, याच्यातलं जे दान आहे पहिलं दान सांगत होतो, कैवल्य कनकाची या दाना, आणि कैवल्य शब्दाचा अर्थ सांगितला होता मोक्ष। मोक्ष
देशाचं दान करणारे संत आहेत, देती आली अशी दान एक. आता दुसरं दान ऐका. दुसरं दान विचार मांडत असताना भक्तिशास्त्रातलं दान सांगितलं, दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. भगवंताच्या अविस्मृतीचं दान करणारे संत आहेत म्हणजे नामाचं दान करणारे संत आहेत. पहिलं दान ज्ञानाचं आणि दुसरं दान नामाचं, म्हणजे ज्ञानाचं दान करणारे संत म्हणून घातला दुकान देती आली अशी दान एक, नामाचं दान करणारे संत म्हणून घातला दुकान देती आली अशी दान दोन. आता जाऊ द्या, या दोन्ही दानाचा अंतर्भाव ज्या दानामध्ये होतोय असं एकच दान सांगतो, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. बस एवढा विचार जर मांडला तर या कृपेमध्ये ज्ञानही आलं आणि या कृपेमध्ये नामही आलं. घातला दुकान देती आली अशी दान, संत दान करतात याचं काय कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. संत उदार उदार, संत उदार उदार, देती आली अशी दान, संत उदार उदार, भरली अनंत भंडार. विठाला विठाला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये जो विचार करतात त्याच्या पहिल्या चरणाचा धावता विचार आपण करून आलो. घातला दुकान देती आली अशी दान, दुकान कोणतं त्याचे काय चिंतन करता येईल, चार पद्धतीने दुकानाचं चिंतन करून आपण आलो. तुकाराम महाराजांनी दिलेली, ज्ञानोबारांनी दिलेली, नाथ महाराजांनी दिलेली प्रमाण आपण पाहून आलो. देती आली अशी दान म्हणण्यामध्ये दानाचं चिंतन करत असताना दान कशाला म्हणायचं हे बघून आलो, आणि दानाचं चिंतन करत असताना दोन पद्धतीचं दान, एक ज्ञानशास्त्रीय दृष्टीने आणि दुसरं भक्तिशास्त्रीय दृष्टीने. आणि ज्ञान आणि भक्तीचा अंतर भाव ज्या दानामध्ये होतो ते कृपादान असा शब्द वापरून आपण आलो. महाराज सांगतात संतांचा स्वभावच असा आहे जे येथील त्यांना दान करत राहायचं. संत उदार उदार, भरले अनंत भांडार. संत उदार असा आहे बरं का, उधार नाही, आपला संबंध उधारीची जास्त आहे म्हणून बोललो, बाकी काही नाही. कृपया केली संत माझी.
उदार उदार भरले अनंत भंडार. तुकाराम महाराजांची भाषा अशी आहे, संत उदार आहेत, उदार आहेत. दोन वेळेस म्हटले, त्याची काय कारण विस्ताराने पाहता येण्यासारखे आहेत. संतांच्या ठिकाणचं औदार्य सांगताना संत कृपाळू आहेत, संत उदार आहेत, संत कृपाळू आहेत. याच्याकरता शास्त्रकारांनी आमचे गुरुजी वैकुंठवशी बहुपाठामध्ये असतानाही याच्याकरता परिष्कार सांगायचे. आमचे गुरुजी असं सांगायचे, कृपालुत्व अवच्छिन्न कृपालू निष्ठ अधेयता निरूपित अधिकरणता सत हित ज्ञापकत्वे सती हित प्रापकत्वात भगवत नामस्मरणे रतत्व संतत्व विठल विठल. ऐका, याच्यात विस्तार खूप आहेत. कृपालू आहेत संत, एक. दुसरा मुद्दा सांगितला, हित ज्ञापक आहेत संत, दोन. आणि तिसरा मुद्दा सांगितला, हित प्रापक आहेत संत, तीन. आता ऐका, हित ज्ञापकता वेगळी आणि हित प्रापकता वेगळी. जरा कठीण शब्द वाटतील, सोपं करतो. हित इच्छुक वेगळं, एक. हित ज्ञापक वेगळं, दोन. आणि हित प्रापक वेगळं, तीन. म्हणजे काय, माझ्या समाजाचं माझ्या मुलांचं कल्याण व्हावं, हित व्हावं असं वाटणं याला हित इच्छुक म्हटलं जातं. यांचं हित याच्यात आहे असं कळणं ह्याला हित ज्ञापक म्हटलं जातं. आणि त्यांना त्यांच्या हिताची प्राप्ती करून देणं याला हित प्रापक असं म्हटलं जातं. कळलं का? बघा, हिताचं हिताची तळमळ असणं याला हित इच्छुक म्हणतात. हित कशात आहे हे कळणं याला हित ज्ञापक म्हणतात. आणि हिताची प्राप्ती करून देणं याला हित प्रापक म्हणतात. हा, म्हणजे हित इच्छुक एक, हित ज्ञापक दोन, आणि हित प्रापक तीन. आता ऐका, हित इच्छुक कोण आहेत, हित ज्ञापक कोण आहेत, आणि हित प्रापक कोण आहेत. बऱ्याचदा जे हित इच्छुक असतात ते हित ज्ञापक नसतात, आणि जे हित ज्ञापक असतात ते हित प्रापक नसतात. याला पदकृती म्हटलं जातं. जे हित इच्छुक आहेत त्यांना हित ज्ञापकता नाही, ज्यांना हित ज्ञापकता आहे त्यांना हित प्रापकता नाही. आता पुढे बोलू का? पण ज्यांना हित प्रापकता आहे ते हित इच्छुकही आहेत आणि हित ज्ञापकही आहेत. विठ्ठल विठ्ठल. मी आपल्याला त्याची उदाहरणं देतो म्हणजे कळेल. हित इच्छुक कोण आहेत? आई वडील हित इच्छुक आहेत. हित ज्ञापक कोण आहे? वेद हित ज्ञापक आहे. आणि हित प्रापक कोण आहेत? संत हित प्रापक आहेत. ऐका आता, आई वडील हित इच्छुक आहेत, वेद हित ज्ञापक आहे, आणि संत हित प्रापक आहेत. मी आपल्याला असं सांगत होतो, जे हित इच्छुक आहेत ते हित ज्ञापक असतील असं सांगता येत नाही. आई वडिलांना हिताची इच्छा आहे, पण मुलाचं हित याच्यातच आहे याचं ज्ञान मात्र त्यांना नसतं. हा, हित नाही ठावे जननी जनका, महाराजांची भाषा आहे. आपलं पदार्थ बोलायची गरज नाही. म्हणजे ते हित इच्छुक आहेत पण हित ज्ञापक आहेत. आता पुढचं ऐका, वेदाला हिताचं ज्ञापकत्व आहे. वेद हित ज्ञापक आहे पण वेदाच्या ठिकाणी हित प्रापकत्व नाही. माऊली स्वतः सांगतात, वेद संपन्न होय ठाई परी कृपणायसा अन नाही जो लागला कानी तिही वर्णाच्याची. बरोबर आहे का नाही? हित ज्ञापकता त्याच्याकडे आहे, मान्य आहे. जगा आणि जगावेदी विश्वास विश्वाशी पूज्य ईश किंवा अहितापासूनी काढी ती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती पर्वती माऊली जगा. हे सगळं खरं आहे. म्हणजे त्यांच्याकडे हित ज्ञापकता आहे पण हित प्रापकता नाही. पण संतांकडे मात्र हित प्रापकता आहे. त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि संतांकडे हित प्रापकता असल्यामुळे ते हित इच्छुकही आहेत आणि हित ज्ञापही काही आहेत. थोडं पुढे बोलू का? संतांकडे हित प्रापकता असल्यामुळे संत हेच आई वडील आहेत आणि वारकऱ्याकरता संत हाच वेद आहे. विठ्ठल पुढं. संत उदार उदार भरले अनंत भंडार. संत उदार आहेत, भरले अनंत भंडार. अनंत अशा पद्धतीचं भांडार. अनंत या शब्दाचे दोन अर्थ, अनंत म्हणण्यामध्ये अगणित असा एक अर्थ आणि अनंत म्हणण्यामध्ये अनंत असलेल्या परमात्म्याने भरणं हा दुसरा अर्थ. महाराजांना विचारलं, महाराज जे लोक येतील त्यांना काही दिलं जातं आणि दिल्यानंतर काही शिल्लक राहील का? तुकाराम महाराज सांगतात, त्याची काळजी करू नका. मागं त्याची पुरे आणि धनी अनेकाशी उरे. जे जे मागायला येतात ना त्या सगळ्यांना दिलं जातं आणि दिलं. मग लोकांनी विचारलं, महाराज लोकांना दिलं जातं ना, संतांकडे गेल्यानंतर दिलं जातं ना? मग महाराज असं केलं पाहिजे काय, जरा आपण पहिला नंबर लावला पाहिजे का? नाही म्हटले देऊन टाकल्यानंतर आम्हाला नाही शिल्लक राहिलं तर? तुकाराम महाराजांनी सांगितलं, गडबड करू नका. इथं असं आहे, ह्या संतांचं दुकान असं आहे, तुम्ही पहिल्यांदा आलात म्हणून मिळालं, शेवटल्याला मिळालं नाही असं होत नाही म्हटले. इथं पहिल्यांदा येणाऱ्यालाच मिळतं आणि शेवटी येणाऱ्याला मिळत नाही अशातला भाग नाही. 8 वाजेपर्यंत आलं तरी मिळतं, नाही असं नाही. तुम्ही असं काही समजू नका की 6 वाजता झालं की मिळतं अशातला काही भाग.
राग नाही, तुम्ही तसं समजू नका, तसं समज हे दुकान तशातलं नाही, दुसरीकडे तसं होतं, झालं झालं आता लग्नाची वेळ संपली संपलं आता असं होतं, इथं तसं होत नाही म्हटले, इथं कधीही या कधीही या. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज अहो तसं नाही, तुम्ही पुढच्या पुढच्या लोकांना देऊन टाकल्यानंतर आम्हाला काही शिल्लक राहील का, आम्ही मागं रमलो मागं पाठीमागं बसलो आम्हाला काही शिल्लक राहील का. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे संतांचं दुकान असं आहे जे जे येतील त्यांना त्यांना दिलं मागं त्याची पुरे बर, मग मागं काही शिल्लक धनी अनेकाशी उरे, अनेकाशी उरे पाठीमागं उरे, उरे या शब्दाचा अर्थ आहे शिल्लक, जेवढं काही तुम्हाला दिलं जातं तेवढंच पाठीमागं शिल्लक राहिलं जातं असं हे दुकान आहे, म्हणून घातला दुकान देती आली अशी दान. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज ठीक आहे आम्हाला कळालं या दुकानामध्ये दान केलं जातं, एक या संतांच्या दुकानामध्ये दान केलं जातं, एक या संतांच्या दुकानामध्ये अगणित माल भरलेला आहे, दोन या संतांच्या दुकानामध्ये जेवढं दिलं जातं तेवढंच शिल्लक राहतं, जेवढं दिलं जात या संतांचं दुकान असं आहे जेवढं दिलं जातं तेवढंच शिल्लक राहतं असं तुम्ही पाठीमागं आणखीन शिल्लक राहतं असं म्हणता मान्य आहे. या संतांच्या दुकानामध्ये असलेला जो माल आहे तो माल असा शिल्लक राहिल्यामुळे नाश पावणार नाही का, हा माल शिल्लक राहिल्यामुळे नाश पावणार नाही का, कारण काय असतं लोक म्हणतात ना जुना माल ठेवू नका खपून टाका, खपून टाका असं म्हटलं जातं, जुना माल खपून टाका, जुना जर राहिला तर तो अशा पद्धतीचा नाश पावणार नाही का, त्याला कीड लागणार नाही का. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुला काय सांगू, हा जो माल आहे ना हे जे पोतं भरलेलं आहे ना ते पोतं कधीही नाश पावत नाही, कधीही रिकामं राहत नाही, न रिकामं राहण्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
म्हणे पोते देवी भरिली नवी रीती संत उदार उदार भरले अनंत भंडार. ऐका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे पोते देवी भरिली नवी रीते. मला असं वाटतं तुका म्हणे पोते देवी भरिले, इथं कंस इथं स्वल्पविराम द्या, नवे रीते. तुका म्हणे पोते देवी भरिले नवे रीते. तुका म्हणे पोते देवी भरिले कारण तुका म्हणे पोते भरिल तुका म्हणे पोते देवी भरिले म्हणून नवे रीते. तुका म्हणे पोते नवे रीते कारण देवे भरिले. विठ्ठल विठ्ठल एकदा म्हणून शब्द घाला आणि एकदा कारण शब्द घाला, दोन्हीकडे करा तुम्ही. तुका म्हणे पोते देवे भरिले म्हणून नवे रीते, रीत नाहीये. तुका म्हणे पोते नवे रीते कारण देवे भरिले, असा दोन्हीकडनं अर्थ लावा. हे दोन्ही अर्थ लावण्याच्या पाठीमागेतली कारणं, त्याची काय संदर्भ आहे, इतका वेळ घालवत नाही. पण याच्यातला भाव फक्त मला सांगायचा आहे, देवे भरिले हे सांगत असताना परमतत्वाने हे पोतं म्हणजे हे पोतं भरलेलं आहे, हे दुकान भरलेलं आहे. संतांनी घातलेलं दुकान दान करणारं दुकान आहे. एक भगवंताने अनंत अशा पद्धतीचं अगणित अशा पद्धतीचं माल भरलेलं दुकान आहे. दोन कितीही दिलं तरी तितकाच माल शिल्लक असलेलं हे दुकान आहे. तीन आणि या दुकानातला माल कधीही नाश पावत नाही असं दुकान आहे. चार असं एकमेव दुकान फक्त संतांचं आहे, बाकीच्या दुकानामध्ये ही वैशिष्ट्य दिसून येत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात घातला दुकान, म्हणून दुकान घातलं कारण बाकीच्या दुकानात ही वैशिष्ट्ये नाही आहेत. आपल्या या भूमीमध्ये वैकुंठवासी भजन शिरोमणी नामदेवबुवा खुटारीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तन महोत्सव संगीत महोत्सव साजरा होतो आहे. अतिशय प्रेमाने तळमळीने मनोहर भाऊ कडू आणि त्यांचे चिरंजीव वैभव कडू सगळा परिवार त्यांना त्यांच्यावर प्रेम करणारी आपण सर्व मंडळी हा उत्सव या ठिकाणी संपन्न करीत आहात. दुहेरी पद्धतीची मेजवानी म्हटलं तरी हरकत नाही, म्हणजे कीर्तनाचाही आनंद आपल्या सगळ्यांना मिळतो आहे आणि संगीत भजनाचाही आनंद सगळ्यांना मिळतो आहे. तो का प्रेमे नाचे गाय गाता गाता गाणी यात विरोणी जाय, याला खऱ्या अर्थाचं भजन म्हटलं जातं. भजन करता करता भज्य स्वरूप होऊन जाणं याला खऱ्या अर्थाचं भजन म्हटलं जातं. आणि त्या भजन शिरोमणींच्या पुण्यस्मरणानिमित्त सगळ्याच क्षेत्रातील भजन क्षेत्रातली मंडळी आदरणीय महादेवबुवा इथं खरं तर उपस्थित आहेत. बाकी अनेक मंडळी इथं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. कीर्तन आणि संगीत असा दुहेरी संगम या परिवाराकडून. बऱ्याचदा काही ठिकाणी कीर्तनाचा आनंद मिळतो पण संगीत भजनाचा आनंद मिळत नाही, आणि काही ठिकाणी संगीत भजनाचा आनंद मिळतो पण कीर्तनाची यांची कुठंच गाठ पडत नाही, असे काही सप्ताह आम्हाला दिसून येतात. परंतु इथं मात्र दुहेरी अशा पद्धतीचा समन्वय या ठिकाणी साधलेला आहे. आणि मला आनंद वाटतो की बऱ्याचदा असं होतं की जी कीर्तन ऐकायला मंडळी म्हणजे कीर्तन करणारी मंडळी संगीताला बसत नाहीत आणि भजन करणारी मंडळी कीर्तनाला बसत नाही असं दिसून येतं. पण इथं तसं नाही, इथं तसं नाही. आपल्यासारखी भजन करणारी दिग्गज मंडळी कीर्तनाला बसलेली आहेत.
आणि आम्ही कीर्तनकार मंडळी संगीत भजनाला बसणार आहोतच, नाही असं नाही. म्हणजे असा दुहेरी समन्वय या ठिकाणी दिसून येतो. कारण नाही म्हटलं तरी ही दोन चाकं आहेत. संप्रदायाच्या विचाराचा विचार आपण जर संप्रदायाचा विचार केला तर भजन आणि कीर्तन या दोन्ही मुळात बघायला गेलं तरी भजन भजन म्हणजे तरी काय कीर्तन, आणि कीर्तन कीर्तन म्हणजे तरी काय भजन. खरं बघायला गेलं तर सततम कीर्तयंतो माम यतंतश्च तृढव्रता हा नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे नि नटनाचे नानोबाराजी आपल्याला बोलतात. ते कीर्तन म्हणजे दुसरं काही नाही, अखंड भगवंताची संगीत भजनाची केलेली साधना, यालाही एक कीर्तनच म्हटलं ना आपल्याकडे. शुकाचार्यांनी पहिलं कीर्तन केलं म्हणून आपल्याकडे कथा सांगितली जाते. आणि त्या कीर्तनाचं महत्त्व सांगत असताना त्या कीर्तनामध्ये चाल कुणी म्हटली, त्या कीर्तनामध्ये पकवाज कुणी वाजवला, त्या कीर्तनामध्ये जय जयकार कुणी केला, असं भागवताने आपल्या समोरचा विचार ठेवलेला आहे ना. मला जास्त विस्तार मांडायचा नाही, परंतु कीर्तन आणि संगीत भजन असा दुहेरी महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत की या निमित्ताने एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण झालं. आपल्या महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी संगीत भजनामध्ये जी काही मंडळी, काही काही मंडळी फक्त आपण ऐकून होतो, काही मंडळींना फक्त टीव्हीवर पाहून होतो, ती मंडळी प्रत्यक्ष पाहायला मिळतात अशा पद्धतीचे. बरं, आता कीर्तनकार सुद्धा दिग्गज झाले, कारण काही मंडळी आता टीव्हीवरच दिसायला लागली. अशी काही आता कीर्तन मालिका टीव्हीवर चालू झाल्यामुळे आता कीर्तनकारही आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून पोहोचायला लागले. एकंदरीत काय टीव्ही असो अथवा सामान्य पद्धतीचं कीर्तन असो, एकंदरीत संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये ही सगळी मंडळी गुणागोविंदाने आनंदाने संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करतात. ही खऱ्या अर्थाने संप्रदाय यशस्वीतीची भूमिका आहे. तुम्हा सगळ्या मंडळींना धन्यवाद देत असताना, कारण मी अनेकदा बोलून गेलो, या परिसरामध्ये आम्ही जी काही महाराज मंडळी आहेत, मोजकी महाराज मंडळी, आम्ही जी मित्रमंडळी आहोत, या परिसराला खूप प्रेम करतो याचं कारणच आहे, याचं कारणच आहे. मी अनेकदा बोलून गेलो, तशी परंपरेचे व्याप खूप आहेत, परंपरेची कीर्तनं खूप आहेत, परंतु तरीही इकडं धावपळत येण्याचं कारणच एवढं आहे, आपण काही जो अभ्यास केलेला आहे तो मांडण्याकरिता चांगले श्रोते भेटणं हे सुद्धा वक्त्याचं भाग्य असतं. महाराज, चांगले श्रोते भेटण्याकरता वक्त्याचं भाग्य लागतं, आणि आम्हाला ते भाग्य मिळविण्याकरिता पनवेलकडे यावं लागतं, दुसरं काही नाही. या परिसरामध्ये जी धावपळ 400-500 किलोमीटरचा प्रवास करून जी आम्ही धावपळ करतो याचं कारणच आहे. याच्या पाठीमागं कोणताही हेतू नाही, कधीही उद्देश नाही कोणत्याही पद्धतीचा. मी अनेकदा कीर्तनामध्ये जाहीर बोलत आलेलो आहे, याच्याबद्दलची कुणीही तळ मात्र कोणी कुठंतरी जास्त पैसे मिळतात म्हणून येतो असं अजिबात कधी स्वप्नात सुद्धा आणू नका. तुम्ही जर माझी परंपरा जवळून बघितली असेल, जर ज्या मंडळींना माझी परंपरा माहीत आहे, आता ही महाराज मंडळी आहेत, दादा आहेत, संतोष राव आहेत, यांना माहीत आहे, आर एम पाटील आहेत, या लोकांना माहीत आहे माझी परंपरा जवळून बघितलेली आहे. मी कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी फिरत असताना आमचे आजोबा महादेव वास कायम फिरायचे, कर्नाटकामध्ये फक्त फिरायचे, कायम त्यांचा प्रवास चालायचा. 12 महिने त्यांचा वारीचा दिवस सोडला तर 12 महिने त्यांचा प्रवास चालायचा, तेव्हा एका गावाचा नंबर 3 वर्षांनी एकदा यायचा. इतकी परंपरा मोठी आहे, इतकी मोठी गावं आहेत, म्हणजे एका गावाला आत्ता गेलो की 3 वर्षांनी त्या गावाचा क्रमांक यायचा, अशा पद्धतीच्या परंपरेत माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे परंपरेचं वैभव फार मोठं आहे, तरीही मी या वैभवाच्या नादी लागलो आहे. कारणच आहे की मला जे मांडायचं आहे तो ऐकणारा वर्ग इथं आहे, एवढाच त्याच्या पाठीमागटला उद्देश आहे. आणि म्हणून जे काही थोडा विचार करून येता ये आलो, जे काही वेदांताचा थोडासा विचार मांडता येण्याचा विचार केला, तो मांडून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. श्रद्धावान श्रद्धेय मंडळी सगळी माझ्यासमोर आहेत. पुन्हा एकदा ही सेवा भगवंताच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना आपल्या अंतःकरणातली सात्विक भावना उत्तरोत्तर वाढावी एवढी प्रार्थना मी आपल्याला करेल. भले एखाद्या वेळेस आमच्याकडे ऐकता नाही वाढली तरी चालेल, पण आमच्या मनाची सात्विकता वाढणं गरजेचं आहे. दुर्दैवाने आमच्याकडे रजोगुण वाढायला लागला, पण आमच्यातला सत्वगुण मात्र कमी होऊ लागला. मी एक जाता जाता फक्त एकच वाक्य सांगून माझी वेळ संपत चालली म्हणण्यापेक्षा संपून गेली आहे, पण तरी एक वाक्य मोह आवरत नाही. जसं एखाद्या पशूला हिरवा चारा दिसला की भांबावे पशु असं ज्ञानोबारांनी सांगितलं ना, तसे चांगली लोक भेटले की मग आजच्या पुढे गेलं तरी वक्ता थांबत नाही. त्याला कारणच असं आहे, किती जरी कधी कधी आमच्याकडे पटेना गेलं की लोक टाळ्या वाजवतात, तसं तर नाही ना, म्हणजे तसं विचार करतो मी, तसं तर नाही ना. म्हणजे टाळ्या वाजवण्यात सुद्धा 2-3 पद्धतीचे प्रकार आहेत, तरी पण मी एक वाक्य आपल्याला सांगतो, ऐका. तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण याचा विचार मांडत असताना माणसाचा मनातला तमोगुण हा वाईटाकडे घेऊन जात असतो, रजोगुण हा काहीतरी करायला लावत असतो, आणि सत्वगुण हे चांगलं करायला लावत असतो. ऐका, रजोगुणाचं काम आहे काहीतरी करायला लावणं. रजोगुण जेव्हा तमोगुणाच्या संपर्कात येतो तेव्हा अधर्म घडत असतो, आणि रजोगुण जेव्हा सत्वगुणाच्या संपर्कात येतो तेव्हा धर्म घडत असतो. ऐका, रजोगुण जेव्हा तमोगुणाकडे जातो तेव्हा अधर्म घडतो, आणि रजोगुण जेव्हा सत्वगुणाकडे जातो
तेव्हा धर्म घडतो. तुम्हाला माहीत असलेलं उदाहरण देतो, रामायणामध्ये शूर्पणखा ही तमोगुणी आहे, रावण हा रजोगुणी आहे आणि विभीषण हा सत्वगुणी आहे. तमोगुणी असलेली शूर्पणखा, रजोगुणी असलेला रावण आणि सत्वगुणी असलेला विभीषण. रजोगुणी असलेला रावण तमोगुणी असलेल्या शूर्पणखेचं ऐकतो म्हणून त्याच्याकडून अधर्म घडतो. त्याच रजोगुणी असलेल्या रावणाने सत्वगुणी विभीषणाचं ऐकलं असतं तर त्याच्याकडून धर्म घडला असता. आणि म्हणून रजोगुणी असलेल्या व्यक्तीने तमोगुणाचं ऐकायचं का सत्वगुणाचं ऐकायचं हा विचार फार करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने आपलं काय होतं, कीर्तनात आलं की आपण सत्वगुणाच्या संगतीत असतो आणि कीर्तन झालं की तमोगुणाच्या संगतीत असतो. आपला घोटाळा असा होतो. तर आमच्या मनात आलेला जो हा सत्वगुण आहे तो सत्वगुण कायमस्वरूपी राहावा एवढीच प्रार्थना, कारण शेवटचा दिवस आहे, भगवंताकडे प्रार्थना आपल्याला करायची आहे. आपल्या हात असलेला रजोगुण त्या रजोगुणाला सत्वगुणाची जोड मिळावी आणि आमच्याकडून फक्त आणि फक्त धर्मबुद्धीचं कार्य घडावं, शिक्षण आणि संस्काराचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये यावं आणि धार्मिकतेने आमच्या बुद्धीला एक चांगला सात्विकतेचा स्पर्श व्हावा एवढीच प्रार्थना पुन्हा एकदा ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि संतांच्या चरणी करू. आणि याच ठिकाणी थांबू. विठ्ठल जय जय Hey, 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 hey